आवाज येतोय सर सर्वांना? हो, व्यवस्थित येतोय आवाज तुमचा. ओके. तर 2016 नंतर हा गेम म्हणजे पॉप्युलॅरिटी मध्ये ऑलिम्पिक नंतर आलेला आहे, आणि इंडियात तर 2016 नंतर जास्तीत जास्त लोकांना रोईंग हा माहिती झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर पहिलं तर माझी जर्नी सरांनी सांगितलेली आहे, अविनाश सरांनी. तर रोईंग हा 2 किलोमीटरची रेस असते, आणि त्यासाठी पर डे प्रॅक्टिस ही माझी स्वतःची 48 किलोमीटर पर्यंत असते पाण्यामध्ये, आणि त्याच वेगवेगळा प्रोग्राम एरोबिक एनरोबिक झोन असा असतो. तर हार्ट रेट वरती मी जास्त करून वर्कआउट करतो. तर म्हणजे रोईंग मध्ये जे म्हणतोय आपण की कोणत्याही स्पोर्ट्स मध्ये की हार्ट रेट हा खूप महत्वाचा असतो, रेस्टिंग हार्ट रेट, तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट, ह्या गोष्टी. तसं मी हार्ट रेट वरती प्रोग्राम करतो. रोईंग ही 2 किलोमीटर जी रेस असते ही मॅक्सिमम पॉवर लावावं लागते त्यासाठी, आणि आपण आपलं तोंड जर पूर्वेला असेल तर बोट पश्चिमेच्या दिशेने चालते, विरुद्ध दिशेने. तर त्यामध्ये लाईन बांधलेले असतात, बॉल बांधलेले असतात रस्सीने पाण्याच्या आतून, आणि बोट ही 14 किलोचं वेट असतं तिचं. तर ज्या बोटीत आपण बसलेला असतो ती छोटी असते, साधारणतः तिची रुंदी 1.5 फूट आहे आणि लांबी ही 22 फुटापर्यंत असते. पूर्ण कार्बनची बनलेली असते बोट. तर पाण्यावरती तरंगते, साधारण तिला डीप पाणी 3 फुटापेक्षा जास्त पाहिजे कमीत कमी, आणि 2 किलोमीटरचा जो. हा सर. माझं प्रेझेंटेशन दिसतंय का? म्हणजे नाही सर. दिसतंय दिसतंय ओके सॉरी, त्यांना कदाचित नाही दिसणार. नाही, दत्त तुला दिसत नाही वाटतंय. दत्त तुम्हाला दिसत नाही ना? नाही दिसत सर. तुमचं दुसऱ्या लॅपटॉप वरती प्रेझेंटेशन चालू करता का? सायमल्टेनियसली तुम्हाला स्लाइड तुम्ही सांगू शकता मग? चालू केलंय सर. फर्स्ट मी सेकंड पेज वरती आलोय सर. अच्छा, मग तिथे सांगा मग सेकंड स्लाइड नेक्स्ट स्लाइड वगैरे सांगा तुम्ही, जेणेकरून. हो सर, मी सिंगल इव्हेंट मध्ये प्रॅक्टिस करायचो. 2012 नंतर माझी प्रॅक्टिस चालू झाली. 2012 मी आर्मी जॉईन केल्यानंतर 12 एंडिंगला प्रॅक्टिस चालू झाली सर, आणि त्यानंतर कंटिन्यू मी सिंगल मध्येच ऑलिम्पिक आणि एशियन गेम्स या कॉम्पिटिशन पर्यंत आलो 2018 पर्यंत, आणि अजूनही सिंगल मध्येच खेळतो. सिंगल म्हणजे की एक व्यक्ती आणि एक बोट आणि 2 चप्पू असतात त्यात, म्हणजे इंडिव्हिज्युअली आपण म्हणतो इंडिव्हिज्युअली कॉम्पिटिशन करणं, तर ते इंडिव्हिज्युअल मध्ये मी खेळतो. आणि भारताला ऑलिम्पिक मध्ये मी इंडिव्हिज्युअल म्हणजे रिप्रेझेंट केलं होतं. त्यावेळेस ज्यांचं गोल्ड मेडल होतं आणि त्यांचं आणि माझ्या टायमिंग मध्ये 7 सेकंदाचं व्हेरिएशन होतं. त्यावेळेस वेट कॅटेगरी माझी खूप म्हणजे कमी, वेट कमी असल्यामुळं आणि थोडस टेक्निक आणि थोडं नवीन प्लेअर असल्यामुळं थोडस आपण मेडल्स पासून दूर राहिले गेलो. आणि भारतातला आणि म्हणजे जगातला सगळ्यात कमी वयाचा खेळाडू म्हणून घोषित झालो 2016 ऑलिम्पिकला. 24 वय होतं त्यावेळेस माझं ऑलिम्पिकच्या टायमिंगला. आणि डबल स्कल इव्हेंट सेम सिंगल स्कल जसं असतं सर, पहिल्या स्लायडिंग मध्ये आपण बघतोय तसंच डबल स्कल असते, फक्त बोटीची रुंदी आणि लांबी आणि वेट वाढतं. 14 किलो होतं, 28 किलो होतं आणि तसं वाढत चालतं पुढं. आणि क्वार्टर पूल स्कल मध्ये सेम तेच, फक्त 4 माणसं बसलेले असतात आणि त्याला चालवण्यासाठी खाली जसं आपण म्हणतो स्टेअरिंग, तसं रेडर दिलेलं असतं एक, तर त्यानुसार ते म्हणजे त्याचा जो आपण म्हणतो रस्ता चेंज करणं, म्हणजे गार्डन म्हणजे एक ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅक वरती घेणं, हे त्याला फॅन द्वारा घेतलं जातं. आणि सिंगलला हे हाताद्वारे केलं जातं, म्हणजे त्याला रडार नसतो खाली. जसं बोट टर्न करण्यासाठी खाली त्याला फॅन असतो, तसं याला फॅन नाही खाली टर्न करण्यासाठी. तर हा असं डबल स्कल सिंगल स्कल यात प्रकार म्हणजे हा सेमच जवळजवळ, फक्त डबल स्कल मध्ये 2 माणसं आणि सिंगल स्कल मध्ये इंडिव्हिज्युअल आणि क्वार्टर पूल स्कल मध्ये 4 माणसं असं त्याचा म्हणजे कॅटेगरी आहे सर. दुसऱ्या पेज वरती आपण येऊयात. सर आवाज येतोय सर्वांना? हो हो येतोय, व्यवस्थित येतोय. ओके, तिसऱ्या पेज वरती येऊया सर. म्हणजे आर्मी 2012 मी जॉईन केली मार्च मध्ये, 2011 डिसेंबर मध्ये वडील एक्सपायर झाले माझे. त्याआधी मी पेट्रोल पंपावरती काम करायचो, तर म्हणजे विहिरीचं काम प्लस पेट्रोल पंपावरती काम, त्यानंतर शाळेचं शिक्षण, आणि त्यानंतर फक्त एक ध्येय होतं की मला आर्मी मध्ये जायचं. वडिलांचंही स्वप्न होतं की तुझी बॉडी स्ट्रक्चर चांगलं आहे, तू आर्मीत जावं. त्या दृष्टिकोनातून मी शेतीचं काम बघून शाळेचं उर्वरित टाइम म्हणजे उर्वरित कामात शाळेत सॉरी शाळेत असून उर्वरित कामात शेती बघायचो, आणि त्यानंतर नाईटला पेट्रोल पंपावरती मी काम करायचो
गावापासून म्हणजे जिथं मी राहायचो तिथनं एक 7 किलोमीटर वरती पेट्रोल पंप होता, ते पेट्रोल पंपावरती मी काम करायचो आणि दिवसा शाळेत असायचो, उर्वरित टाइम हा शेतीसाठी द्यायचो मी. तर त्यानंतरचा जो काळ होता म्हणजे वडील आजारी असल्यानंतर, वडील एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पडली आणि त्या जबाबदारी पूर्ण पार करण्यासाठी मी आर्मी जॉईन केली. म्हणजे असं उद्दिष्ट माझं हेच होतं की आपण काहीतरी जगा वेगळं करायचं असं उद्दिष्ट असल्यामुळं, आणि त्यामुळे मी आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन केल्यानंतर देवाच्या आणि आई तुळजा भवानीच्या कृपेने एक चांगला माणूस, जसं म्हणतो एखाद्याच्या आयुष्यात येतो तसं माझ्या आयुष्यात असे चांगले कोच आले, कुदरत अली म्हणून आर्मीचे, त्यांनी मला रोईंगचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तर माझ्या आयुष्यातला म्हणजे पहिला एक छोटासा अनुभव सांगतो की मी रोईंग मध्ये यायच्या आधी विहिरीचं काम करायचो, त्यामुळं खांदे मजबूत बनले गेले होते आणि त्या विहिरीच्या कामामुळं म्हणजे खूप जास्त फायदा झाला असं मी सांगतो. की एक म्हणतो ना की एखाद्याला कशाचाही टर्न पॉइंट भेटू शकतो, उदाहरणार्थ कॉमेडीचाही भेटू शकतो, मेहनतीचाही भेटू शकतो. असं माझ्या आयुष्यात मेहनतीचा टर्न पॉइंट भेटला की त्यापासून म्हणजे माझी जर्नी सुरू झाली. आर्मीचं एक रस्ता असतो 20 फुटाचा झाडाला बांधलेला, त्यावरती प्रत्येकाची टेस्ट होते, तशी माझी टेस्ट घेत होते आणि ऑलरेडी मी 80 ते 70 फुटाच्या विहिरीत रस्त्याने चढायचो, त्यामुळे खांदे मजबूत होते आणि तिथं आम्ही 50 ते 55 मुलं उभे होतो. त्या मुलांच्या मध्ये मला त्यांनी टेस्ट देण्यासाठी सांगितलं, तर काही मुलं अर्ध्या भागातून वापस यायचे, काही वरती गेले तर खाली येत नव्हते. तिथं फक्त पाय टच नव्हतं करायचं, हाताने चढायचं आणि हाताने उतरायचं असं त्या रोप वरती हे होतं. तर मला हसू आल्यामुळं आर्मीमध्ये आपण म्हणतो की रागीट स्वभाव खूप महत्वाचा आहे, तर त्या रागीट स्वभावाने ते जे कोच होते कुदरत अली, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि या बाकीच्यांना बाजूला करा, त्याला पुढे घ्या म्हणे, तो हसतोय म्हणे पाठीमागून. तर मला त्याचं काही एवढं फील नाही झालं, पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आता न हात लावता चढून दाख म्हणे वरती आणि खाली आहे म्हणे, मी सरसर वरती चढलो परत खाली आलो, तरी माझ्या चेहऱ्यावरती कुठलाही काही म्हणजे असं हे नाही की मी थकलेलो आहे, असं कंटिन्यू करत करत 5 वेळेस केलं मी असं. तर त्यांनी सांगितलं की याला बाजूला घ्या म्हणे थोडंसं. मग ते बाकीच्यांपेक्षा म्हणजे बाकीच्यांना त्यांनी दुसऱ्याच्या हँड ओव्हर केलं की तुम्ही याला ट्रेनिंग द्या, हे बाकीच्यांना द्या, मी याला याचा बघतो म्हणे. तर मग त्यांनी माझी बॉडी स्टिचिंग बघितली, त्यानंतर रोईंग बद्दल थोडीशी माहिती देण्यास चालू केली. मग असा दिवस प्रत्येक दिवसाचा माझा उपक्रम ठरत गेला. मी बाकीच्या मुलांपेक्षा एक रेपिटेशन जास्तच असायचो, म्हणजे जर साधारणतः लॉंग जम्प जरी सांगितलं तरी बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्राच असायची माझी. त्यामुळे मग रोईंगचा एक्सपिरियन्स असा वाढत वाढत गेला आणि त्यांनाही माझ्यात इंटरेस्ट दिसत गेला, त्यानुसार त्यांनी म्हणजे ट्रेनिंग द्यायला चालू केली. तर सगळ्यात म्हणजे 9 महिने ट्रेनिंग होतं माझं, साधारणतः 9.5 ते 10 महिने झालो ट्रेनिंग. त्यावेळेस मी एशियन गेम्सला उतरलो होतो. एशियन गेम्स हे एशियातलं मोठं कॉम्पिटिशन आहे, हा त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलो. पण कधी गावाकडं विमान किंवा मग आर्मीचं किंवा मग असं शहरी भाग कधी बघितलेला नाही. ज्यावेळेस आर्मी जॉईन झालं त्यावेळेस शहरी भाग बघितला आणि डायरेक्ट विमानात बसायची संधी आणि डायरेक्ट कोरियात तिथं कॉम्पिट करायची संधी, म्हणजे एक म्हणावं लागेल का मला गावाकडचंच सगळं लाभलं आणि आई वडिलांचे आशीर्वाद, त्यानुसार मी हे करू शकलो. तर असं ही माझी जर्नी होती 2012 पर्यंतची. आणि त्याआधी जे गावाकडे विहिरीचं काम करायचो, त्या विहिरीच्या कामातून असं कधी वाटलं नाही मनाला की आपण विहिरीचं काम करतोय मग सगळ्यात खालचं काम आहे असं काही नाही, असं कधी वाटलं नाही. पण ज्यावेळेस आज स्वतःकडे बघतो तर हेच प्राऊड फील होतो की जर मी ते काम केलं नसतं तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो, कारण मजबूत तसं बनलो नसतं मी असं. आणि आजही शेतीकडे येतो तर शेतीचे काम करण्यासाठी तितकाच आनंद होतो, तितकाच म्हणजे लॉकडाऊन मध्ये उदाहरणार्थ विजय सर आणि मी टच मध्ये होतो, तर लॉकडाऊन मध्ये जे शेतीचे काम होते, तर ग्रामीण भागात शेतीचे काम हे 12 महिने चालू असतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचे. तर तसं नाशिक जिल्ह्यात थोडस म्हणजे उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळं थोडस काम स्लो होतात फक्त. तर तिथं म्हणजे लॉकडाऊन मध्ये शेतीचं काम करण्यासाठी जसं आर्मीने बाकीच्या मुलांना ब्रेक दिला तसं मी घरी होतो आणि पूर्ण शेतीचं काम करण्यासाठी खूप आनंदित होतो आणि उत्साहित होतो की मी 7 ते 8 वर्ष शेतीचं काम काहीच नाही केलं, पण विसरलो नव्हतो काहीच काम असं. त्यामुळं म्हणजे शेतीचं काम पाऊस पडल्यानंतर खरंच खूप आनंदित काम केलं. आणि जर रोईंगची प्रॅक्टिस बंद होती तर शेतीतून ती उणीव भरून काढत होतो मी की कोणत्या साईडला हार्ड वर्क राहील, कोणत्या साईडला नाही राहणार असं.
सर आपण स्पोर्ट्स करिअर वरती येऊया आता. सर मी 2012 एंडिंगला रोईंग चालू केली, म्हणजे 12 एंडिंगच म्हणता येईल, 12 एंडिंगला रोईंग चालू केली. 2012 मध्ये एक इंटर बटालियन म्हणून कॉम्पिटिशन असतं इंटर सेंटर, त्यात बॉम्बे इंजिनिअरिंग, मद्रास इंजिनिअरिंग आणि रुडकी इंजिनिअरिंग असे 3 इंजिनिअरिंग कॉलेज आहे आर्मीचे. तिथं एका दिवसाला 1000 रिक्रूट ट्रेनिंग करतात पर डे, म्हणजे पुण्यामध्ये, रुडकीमध्ये आहे आणि बँगलोरमध्ये हे सेंटर आहे. तर या सेंटरमधून माझं सिलेक्शन झालं होतं, म्हणजे मी तिथं या 3 सेंटरमधून बेस्ट प्लेअर निघालो होतो बाहेर रुईंगमधला. तर माझं जिथं नोड आहे पुण्यामध्ये, तर त्या नोडमध्ये सिलेक्शन झालं. तिथं मी एक 6 महिन्याची प्रॅक्टिस घेतली, 6 ते 7 महिने, आणि त्यानंतर सर्व्हिसेसकडनं आर्मीमधून मी नॅशनलमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या नॅशनलमध्ये मी 2 गोल्ड मेडल घेतले सिंगल स्कलमध्ये, इंडिव्हिज्युअलमध्ये. ओके, जसं पहिल्या स्लाइड वरती आपला सिंगल स्कलचा फोटो आहे इंडिव्हिज्युअलचा, त्याच इव्हेंटमध्ये मी 2 गोल्ड घेतले. त्यानंतर माझं एशियन गेम्सला सिलेक्शन झालं आणि त्यानंतर 2015 14 एशियन गेम्सला मला थोडं अपयश आल्यामुळं, म्हणजे एक्सपिरियन्स कमी असल्यामुळं अपयश आल्यामुळं, मी ती उणीव आणि तो राग मनात धरून 2015 प्रॅक्टिस करत असताना थोडी बॅक इंजुरी आली, कारण नवीन प्लेअर होतो आणि बॅक टेक्निक, बॅक मसल कशा मजबूत बनवायच्या हे कमी माहिती असल्यामुळं बॅक इंजुरी आली. पण ती बॅक इंजुरी मी रिकव्हर करून परत 2015 एशियन चॅम्पियनशिप खेळलो. एशियन चॅम्पियनशिपसाठी मी हैदराबादमध्ये प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिस दरम्यान खूप काही म्हणजे पाठीमागचा राग मनात धरून प्रॅक्टिस केली ती, कारण 2014 एशियन गेम्सला काही प्लेअर होते जे अदर कंट्रीचे, तर त्यांनी चॅलेंज केलं होतं, तर ते चॅलेंज तोडण्यासाठी मी प्रॅक्टिस खूप, म्हणजे बॅक थोडी पेन व्हायची, पण मन लावून आणि ते बॅक मजबूत ठेवून कशी प्रॅक्टिस करता येईल आणि एकही सेशन मिस न होता अशी प्रॅक्टिस केली आणि त्यांना उत्तर तेथे मी दिलं होतं एशियन चॅम्पियनशिप 2015 चायनामध्ये. त्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातला पहिला रोईंग खेळाडू, म्हणजे आजपर्यंतचा मान आपण पटकावलेला आहे सर. 2016 ऑलिम्पिकला ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होतो पुण्यामध्ये, तर प्रॅक्टिस माझी चालू झाली जानेवारीमध्ये. तर जानेवारीमध्ये प्रॅक्टिस चालू असताना फेब्रुवारीमध्ये आईचा ऍक्सिडेंट झाला आणि आई म्हणजे गावाकडं बाईक वरती पडल्यामुळं आईला मेंदूला मार लागला आणि आई कोमात गेले. तर त्यावेळेस प्रॅक्टिस ही बंद नव्हती केली मी, कंटिन्यू माझी प्रॅक्टिस चाललीच होती आणि जोपर्यंत जेवढा माझ्याकडे म्हणजे वेळ होता तेवढ्या वेळेत मी प्रॅक्टिस करायचो आणि उर्वरित टाइम मी फोनवरती आईचा फॉलोअप घ्यायचो. लहान्या भावाने आईला नाशिकला ऍडमिट केलं, त्यानंतर पुण्याच्या आर्मीच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं. आर्मीच्या हॉस्पिटलला ऍडमिट यासाठी की माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं आणि एवढा पैसाही नव्हता की मी तिला प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट देऊन रिपेअर करू शकेल. तर ज्यावेळेस ऑलिम्पिकची प्रॅक्टिस चालू झाली, ऑलिम्पिक क्वालिफाईंग जवळ आलं, त्यावेळेस आर्मीवाले स्वतः म्हणजे ऑफिसर्स तिथे जायचे, आईवरती लक्ष द्यायचे आणि मला सांगायचे पूर्णपणे की आम्ही पूर्ण फॉलोअप घेतोय, त्यामुळे तू फक्त फोकस ऑलिम्पिकवरती कर. तर मी क्वालिफाय झालो, पण एक मनात खंत होती की ज्यावेळेस मी क्वालिफाय होईल त्यावेळेस माझी आई कमीत कमी मला ओळखेल इंडियात गेल्यानंतर. तर वापस आल्यानंतर आईने त्यावेळेसही ओळखलं नाही आणि ती कोमातच राहिली. आणि ज्यावेळेस मी US प्रॅक्टिससाठी म्हणजे आर्मीने मला पाठवलं, तर त्यावेळेस मायामीमध्ये मी प्रॅक्टिसला होतो सर. तर तिथं सिन्सिनेटीमध्ये माझ्या कोचने एक माझ्यासाठी म्हणजे सॉरी एक नॅशनल होतं, त्या नॅशनलमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सांगितलं. तर तिथं पार्टिसिपेट करून एक गोल्ड मेडल आपण तिथं घेतलं सर. आणि 2016 ज्यावेळेस ऑलिम्पिक चालू होतं, तर त्यावेळेस असं वाटायचं की आपली आई कमीत कमी वडील तर वारलेच, आई टीव्हीवरती बघेल की माझा मुलगा आज ब्राझीलमध्ये खेळतोय. त्याचे स्वप्न म्हणजे कुणी गावाने किंवा मग कुणी स्वप्नातही आणलं नव्हतं की हा मुलगा तिथे जाऊन खेळेल म्हणून आणि असं करेल म्हणून. आणि माझ्या डोक्यात हा काही विषयच नव्हता, माझ्या डोक्यात फक्त हेच की मला फक्त सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचंय आणि त्यासाठी लागेल ती मेहनत करायची. सुट्टीच्या काळात सुद्धा मी गावाकडे मेहनत करायचो आणि ट्रेनिंग ही कंटिन्यू चाललेलं होतं. ज्यावेळेस ऑलिम्पिक झालं आणि ऑलिम्पिकच्या आधी आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्राला हे स्पीड ब्रेकर असतात, तसे माझे क्षेत्र थोडेसे आले स्पीड ब्रेकर. ते अशा पद्धतीचे की सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही पोस्ट म्हणजे माझ्यापर्यंत यायचे की रेकॉर्ड्स ब्रेक करण्यासाठी, एक म्हणतो मनात आग निर्माण करण्यासाठी. तर त्याची मी लोकांनी टाकल्या ते पोस्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने, पण मी त्याची वेगळी मसाल तयार केली आणि म्हणजे भारताला 16 क्रमांकावरून 13 क्रमांकावर आणलं आणि एशियात एक नंबरचा आणि महाराष्ट्रातला आणि भारतातला एक नंबरचा सिंगल स्कल म्हणून निवड झाली. ग्रेट ग्रेट.
आणि त्यानंतर इंडियात आल्यानंतर मग म्हणजे 2 महिन्यानंतर आई एक्सपायर झाली आणि त्यानंतर 17 मध्ये माझं लगेचच नॅशनल होतं. डिसेंबर मध्ये आई एक्सपायर झाली आणि फेब्रुवारी मध्ये नॅशनल होतं. तर त्या नॅशनल मध्ये मी 2 सुवर्ण पदक घेतले. म्हणजे प्रॅक्टिस बंद नाही केली कंटिन्यू, म्हणजे स्वतःचा फोकस डायव्हर्ट नाही होऊ दिला. फक्त एवढंच आहे की थोडस फील व्हायचं कधी कधी, आई पण वारली आणि थोडस आतून तुटून जायचं. पण एक राग तयार तोच व्हायचा की जो रोईंगच्या प्रती आपल्याला जे करायचंय ते टार्गेट पूर्ण करत चालायचं पुढे. असं काही टार्गेट नव्हतं कधी की मला अवॉर्ड घ्यायचा किंवा काही, फक्त मला रेकॉर्ड ब्रेक करीत चालायचे बस. सहजासहजी माझ्या रेकॉर्ड पर्यंत कोणाला पोहोचता नाही आलं पाहिजे. पण मग त्या याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही तो कसं काय बॅलन्स आणला, कारण आई ही म्हणजे सर्वात जवळची व्यक्ती असते आणि मग तिचं जाणं किंवा ती आजारी असणं आणि मग त्यात ती प्रॅक्टिस मध्ये पण खंड न पडणं, या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स म्हणजे मन स्थिर नाहीये पण ठेवायला तर पाहिजे. तर हा तू कसा पद्धतीने तुम्ही बॅलन्स आणला? सर हा बॅलन्स करण्यासाठी माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. रात्री मी म्हणजे दिवसभरच प्रॅक्टिस खूप जास्त करायचो जेणेकरून माझ्या डोक्यात बाकीचा काहीच विचार नाही येणार अशी प्रॅक्टिस करायचो. कारण कसं असायचं, जर मी मित्रमंडळात किंवा मग अजून कुणासोबत जर बसलो तर तो विषय पाठीमागचा आठवायचे, ते लोक विचारायचे कशी काय वाटते. त्यामुळे मी जास्त लोकांना भेटणं कमी करून टाकलं आणि म्हणजे बाकीचे जे काही माझे आर्मीचे ऑफिसर आहेत त्यांना पण सांगितलं की माझ्यासोबत फक्त लिमिटेड लोकच बोलणार, फक्त मी कुणासोबत नाही बोललो तर राग नका म्हणू फक्त असं. त्यामुळे मी बोलणं थोडं कमी केलं बाकीच्या माणसासोबत. त्यावेळेस ती गोष्ट माझ्यासाठी परफेक्ट ठरली. कारण कसं असतं, प्रत्येक माणूस हा विचारणार आपल्याला दुःखाच्या भावना, त्यामुळं न बोललेलं हे बेटर राहील. कारण आपल्या डोक्यात त्यांनी विचारल्यानंतर परत आपण सगळं आठवतं पाठीमागचं त्याला सांगताना. त्यामुळे मग ते आठवणं आणि त्यांना भेटणं थोडस कमी केलं. त्यानंतर हे सगळं माझ्याकडून शक्य झालं. फक्त प्रॅक्टिस मध्ये थोडा फोकस केला आणि हळूहळू ते दुःख थोडस मनाने झेपवायची ताकद आली. आणि त्यानंतर 2017 ला म्हणजे इंडोर नॅशनल चॅम्पियनशिप होती पुण्यामध्ये, त्यावेळेस त्यात एक गोल्ड मेडल घेतलं. आणि 2018 मध्ये कॅम्प लागला एशियन गेम्सचा. याआधी मी फक्त एका इव्हेंटची प्रॅक्टिस करायचो. 2018 ला मी डबल इव्हेंटची प्रॅक्टिस केली. म्हणजे 2 इव्हेंटमध्ये मी म्हणजे स्वतःला तेवढं कॅपेबल बनवलं की 2 इव्हेंटमध्ये मी खेळू शकतो. आता यात एक छोटासा पॉईंट आहे की एका इव्हेंटमध्ये आणि 2 इव्हेंटमध्ये फरक असा की एक इव्हेंट जर पॉवरफुली जर खेळलं माणूस म्हणजे खेळला गेला तर तो दुसऱ्या इव्हेंट साठी एवढा लगेच रिकव्हर होत नाही. पण आम्ही ट्रेनिंगच अशी केली होती की तो दुसऱ्या इव्हेंट साठी लगेच प्रिपेअर झाला पाहिजे अशी ट्रेनिंग केली. आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण बॉडी अशी 52 किलोमीटर पर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचो, सकाळ दुपार संध्याकाळ असं. आणि म्हणजे किती या इव्हेंट मध्ये गॅप किती असतो, म्हणजे फर्स्ट इव्हेंट सेकंड इव्हेंट कशा पद्धतीने असतात? 24 तासाचा गॅप असतो. पण सर की त्या इव्हेंट दरम्यान तुम्ही किती पॉवर लावल्यावरती डिपेंड असतं सर. 24 तासाचा गॅप म्हणजे असं की आज जर तुमचा एक इव्हेंट झाला तर उद्या तर सकाळी दुसरा इव्हेंट असेल. आणि ज्यावेळेस मी इव्हेंट खेळायचो पुण्यामध्ये प्रॅक्टिस करायचो तर मी फक्त एक साधारणतः 1/2 तासाचा गॅप द्यायचो आणि लगेच दुसरा इव्हेंट खेळायचो. त्यामुळं 24 तास माझी बॉडी पूर्ण रिकव्हर झाली आणि मी लगेच दुसऱ्या इव्हेंट साठी एशियन गेम्स मध्ये तयार झालो. असं तर माझी एंडिंगची जर्नी होती एशियन गेमची. पण एशियन गेमच्या जे प्रॅक्टिसच्या दरम्यान आहे तर खूप काही अडथळे पण आले आणि बॉडीने खूप जास्त म्हणजे पेन व्हायचं. पण ते सगळं सहन करत 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 एशियन गेम्स पूर्ण म्हणजे कॉम्पिटिशन आयन मुवमेंटला आलो. पण आयन मुवमेंटला ज्यावेळेस कॉम्पिटिशन खेळल्या गेलो त्यावेळेस म्हणजे थोडस तिथलं कोल्ड आहे म्हणजे वातावरण थोडं चेंज असल्यामुळं मी म्हणजे थोडं बॉडीला सूट होण्यासाठी प्रॉब्लेम आला. तर त्यावेळेस मला फिवर झाला होता तिथं कॉम्पिटिशन दरम्यान एशियन गेम्सला 2018 इंडोनेशियामध्ये. त्यावेळेस 102 फिवर होता म्हणजे त्यावेळेस रेस लढावं लागली मला. आणि पण एवढंच की एक इव्हेंट मध्ये मला मेडल गमवावं लागलं म्हणजे हुकलं माझ्यापासून आणि दुसऱ्या इव्हेंट मध्ये मेडल मी घेऊ शकलो. ओके ओके. आणि 2017 ला महाराष्ट्र शासनाचा म्हणजे 16 ला सॉरी 15 ला मी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार म्हणजे विजेता ठरलो. त्यावेळेस जी मेडल टॅली बघून त्यांनी 2017 मध्ये मला मेडल छत्रपती पुरस्कार दिला. आणि आज म्हणजे ऑगस्ट मध्ये अर्जुन पुरस्कार जो आपण घेतला तर त्या अर्जुन पुरस्काराला पूर्ण टॅली जी बघितली मेडलची आणि जे रँकिंग आहे ते सर्व बघून केंद्र शासनाने अर्जुन पुरस्कार जाहीर केला. आणि आता जो माझा ऑलिम्पिकचा टायमिंग होता 6:52 सेकंद 54 सेकंद 6:54 सेकंद हा माझा ऑलिम्पिकचा टायमिंग होता. तोच टायमिंग मी 2018 मध्ये ब्रेक केला 6:52 सेकंद म्हणजे 2 सेकंद ते परत रेकॉर्ड ब्रेक केलं. आणि आता ट्रेनिंग माझं म्हणजे
एरोबिक झोनला चाललेलं आहे. माझं टार्गेट आहे 6 मिनिटं 40 ते 47 सेकंदाच्या आत मला टायमिंग आणायचं. ओके ओके. मग याच्यामध्ये जे आतापर्यंतचे जसं तुम्ही टायमिंग सांगताय, मग पूर्वीच्या रोईंग प्लेयर्सचे कसे टायमिंग होते, इंटरनॅशनल मध्ये कसे ते ऑलिम्पिक्स रेकॉर्ड मध्ये टायमिंग आहेत, आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे हे सेट केलंय का टायमिंग? म्हणजे आता तुम्ही जे सांगताय 6 मिनिटं 40 सेकंद हे तुमचं टार्गेट आहे, तर याच्या अगोदरचे जे इंटरनॅशनल रोईंग प्लेयर्स होते की त्यांनी हे ब्रेक केलेलं आहे किंवा त्यांचे रेकॉर्ड आहे का? सर मी हे टायमिंग अशा पद्धतीने सेट केलेलं आहे की 2016 जे रँकिंग आहे त्या रँकिंग नुसार प्रत्येक वर्षाला कसं असतं की टेलवेंड आणि हेडवेंड म्हणजे पाण्यात वेदर कंडिशन कसं आहे त्यावरती टाइम डिसाईड होतो. जर आपण टाइम माझं टार्गेट जर मी क्लोज घेऊन चाललो तर मी साधारणतः 6 मिनिटं 47 सेकंदापर्यंत ब्रेक करू शकतो, पण माझं टार्गेट मी 6 मिनिटं 40 सेकंद ठेवलं म्हणजे मी 6:47च्या आतमध्ये टायमिंग देऊ शकतो. ओके हा करेक्ट. आणि वेदर कंडिशन हे प्रत्येक कॉम्पिटिशनला वेगवेगळं असतं. समजा पावसाळ्यात एखादं जर कॉम्पिटिशन आलं तर त्यानुसार आता वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑगस्ट मध्ये येते किंवा मग सप्टेंबर मध्ये पण येऊ शकते. त्यावेळेस वेदर कंडिशन कसलं आहे, कसं आहे, तिथं नदी आहे किंवा डॅम मध्ये, मग तिथं ओपन वॉटर आहे का म्हणजे थोडस जंगलामध्ये कसं आहे वॉटर, पाण्यावरती डिपेंड असतं. त्या पाण्यात वेव्स आहे का म्हणजे लाटा तयार आहेत का, त्या पाण्यावरती बहाव म्हणजे त्या पाण्यात करंट आहे का, करंट म्हणजे उदाहरणार्थ ते वाहतं पाणी का, त्यानुसार तो टायमिंग निघतो. आता वर्ल्डचा टाइम 6 मिनिटं 35 सेकंदानंतर सगळे टाइम निघतात सरासरी. 6:35च्या आत टाइम येणं म्हणजे आजपर्यंत तर नाही आलाय 2 किलोमीटरचा. तर आपण जे टार्गेट मी जे टार्गेट ठेवलेलं आहे ते 6:40 ते 6:47च्या आत मला टायमिंग आणायचं. तर म्हणजे त्यानुसारच माझं एरोबिक झोनला मी मजबूत करतो आणि त्यानंतर मी टेस्ट ही एनोरोबिक झोनला देतो. एरोबिक आणि एनोरोबिक झोनचा एक छोटासा फॉर्म्युला सांगतो सर, की एरोबिक झोनला आपण म्हणतो ना की डेली 6 किलोमीटरची प्रॅक्टिस करतोय आपण. उदाहरणार्थ 10 किलोमीटर आपण टेस्ट द्यायची आणि 6 किलोमीटरची फक्त प्रॅक्टिस करायची, ही 3 टाइम प्रॅक्टिस करायची पर डे. पर डे हा पर डे 3 टाइम वर प्रॅक्टिस करायची. त्यानुसार आपण एनोरोबिक झोनला एक टेस्ट देण्यासाठी आपण आपली बॉडी पूर्ण पॉवरफुली जाते. ओके. दिवसातले तुम्ही 3 वेळा प्रॅक्टिस करता, तर तुम्ही दिवसातले टोटल किती वेळ प्रॅक्टिस करता तासामध्ये, आणि कधी सुरुवात करता दिवसात? सकाळी साडे म्हणजे सकाळी 2 तास प्रॅक्टिस राहते सर, आणि दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. पण या दरम्यान सकाळी 5:30 ला म्हणजे प्रॅक्टिस वॉर्म अप आमचं 5:50 चालू होतं. त्यानंतर 8:30-9 पर्यंत प्रॅक्टिस चालते, साधारणतः कूल डाऊन पूर्ण पकडेपर्यंत. फक्त मेन जी प्रॅक्टिस राहते ती आमची साधारणतः 1 तास 12 मिनिटांपर्यंत चालते. साधारणतः 52 मिनिटांपासून ते 1 तास 12 मिनिटं ते 15 मिनिटांपर्यंत चालते. त्यानंतर उर्वरित जे कूल डाऊन आहे, बॉडी वॉर्म अप आहे, हे 30 मिनिटात 15-15 मिनिटाचे 2 असतात. ओके. आणि पूर्ण बोट आउट करेपर्यंत आम्हाला 2.5 तास लागून जातात. 2 तासाच्या वरती बोट पाण्यात घेऊन जायची, ती बाहेर येण्यापर्यंत, असं आमचा टायमिंग असतं सर. कुठं प्रॅक्टिस करता आणि तुम्ही सध्या सगळी? सर हे कॅम्प पुण्यामध्ये लागतो नाशिक फाट्याला, आणि भोपाळला एक कॅम्प लागतो तात्यासाहेब टोपे स्टेडियमला, आणि हैदराबादला पण कॅम्प लागतो. तर या 3 कॅम्प मधून स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे ठरवतं कॅम्प कुठं लावायचा आणि तो कसा किती प्लेअरचा लावायचा कॅम्प. जे टॉपचे प्लेअर आहे स्कलिंग इव्हेंट मधले त्यांना घ्यायचं की स्वीप इव्हेंट मधले घ्यायचं, यानुसार ते वेळ ठरतो. मग या वेळेसचा कॅम्प पुण्यामध्ये आहे का तो? हो, या वेळेसचा कॅम्प पुण्यामध्ये आहे सर. ओके. मग तुम्हाला ते तसं बरं पडत असेल की थोडस वेदर कंडिशन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या तुमच्या फेवर मध्ये असतील म्हणजे पुण्यात असल्यामुळं? हो सर, ते पण फेवर मध्ये राहतं. पण ज्यावेळेस आपण म्हणजे फुल बॉडी पीक मध्ये येते त्यावेळेस बॉडी वेदर कंडिशन सूट करण्यासाठी खूप म्हणजे डिफिकल्ट जातं. आपण साधारणतः एक जिल्हा जरी चेंज केला किंवा पाण्याचं एक काय म्हणतात एक ग्लास जरी चेंज केला तरी बॉडीला डिफिकल्ट जातं. त्यावेळेस बॉडी पूर्ण म्हणजे आपण म्हणतो नरम झालेले असते, अत्यंत मजबूत झालेलं असते, हार्ट रेट सगळं सगळं ओके असतं. पण जसं म्हणतो की एक फुल बॉडी पीकला आल्यानंतर ती बॉडीला जी सवय लागलेली आहे तेच कंटिन्यू द्यावं लागतं. तिला जर थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं तर ती लगेच बॉडी फिवर घेते किंवा मग असं दुसरं काहीतरी हेड पेन घेते, असं घेते, असं राईट. डोकं दुखायचं असं. ओके ओके. आणि आपण सर 9 नंबर पेजला येऊयात. मेडल लिस्ट समरी मध्ये का? नाही, मेडल समरी तर आपण सर आता टॅली सांगितलेली पूर्ण, अवॉर्डच समरी पूर्ण सांगितलेली आपण. लास्ट 1 मिनिट, 5व्या नंबरचा पेज पण सांगितलेला आहे म्हणजे 5व्या नंबरचा पेज सॉरी सांगायचं राहिलं सर.
पाचव्या नंबरच्या पेजला सर वर्ल्ड रँकिंगचं आपण त्यात सांगितलेलं आहे, पण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजे त्यात ऑलरेडी सांगितलेले सर. किती प्लेयर्स एका टुर्नामेंट मध्ये त्या कॅटेगरीत असतात? जेव्हा तुम्ही म्हणता की वर्ल्ड रँकिंग 13 आहे, तर तिथे किती प्लेयर्स असतात त्यावेळेस रोईंग कॉम्पिटिशन मध्ये? सर एशियाना अँड ओशियाना हे पहिलं क्वालिफायर राऊंड असतात इंडियाचं, आणि त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये म्हणजे असा कोटा ठेवलेला असतो एशियासाठी, बाकीच्या जेवढे खंड आहे जसं आपण म्हणतो आशिया खंड, अशा खंडांसाठी कोटा ठेवलेला असतो. ऑल ओव्हर जवळपास 35 म्हणजे टॉपचे जे सिंगल स्कल असे आहे प्रत्येक इव्हेंटचे 35 ते 15 असे मुलं घेतले जातात. सिंगल स्कल मध्ये ज्यावेळेस मी ऑलिम्पिकला होतो त्यावेळेस 32 मुलं होते टोटली, त्या 32 मुलांमध्ये म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डचे 32 मुलं, त्यात मी 13 होतो. ओके. त्याआधी आपला इंडिया 16 नंबरला होता, म्हणजे 16व्या रँकिंगला होता 2012 ऑलिम्पिकला, लंडन ऑलिम्पिकला, आणि 2016 रिओ ऑलिम्पिकला आपण म्हणजे मी स्वतः त्या इव्हेंट मध्ये असताना आपण 13 नंबरला आलो सर इंडियाची रँकिंग. एशियामध्ये आपण फर्स्टला होतो त्यावेळेस आशिया खंडात. आणि आता कसं एकदम बेसिक प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये जसं बॉक्सिंग वगैरे चॅम्पियनशिप मध्ये वेट क्रायटेरिया असतो, तर याच्यामध्ये असा कुठला बॉडी सिलेक्शन क्रायटेरिया असतो का? हो आहे सर, यात लाईट वेट आहे आणि ओपन वेट आहे. मी जो खेळतो तो इव्हेंट ओपन वेट, म्हणजे आपण ओपन वेट म्हणजे 105 पर्यंत किंवा 150 किलो पर्यंतही ठेवू शकतो सरासरी. त्या प्लेअर वरती डिपेंड आहे तो किती क्लेअर किती वेट ठेवून परफॉर्मन्स देऊ शकतो. मी साधारणतः 85 किलो पर्यंत माझा चांगला परफॉर्मन्स येतो 80 किलोच्या वरती निघाल्यानंतर, आणि 80 किलोच्या आतमध्ये आल्यानंतर परफॉर्मन्स देतो, पण तेवढी पॉवर नाही लागत जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. आणि याचं लाईट वेट कॅटेगरी आहे 72 किलो, म्हणजे 72 किलो, 72 किलोच्या अंडर असेल तर तो लाईट वेट, 72च्या वरती 100 ग्रॅम जरी असेल तर तो ओपन वेट पकडला जातो. ओके, म्हणजे 71 अंडर वेट आणि 72 अबाव डिफरंट कॅटेगरी म्हणजे वेट कॅटेगरी. 71 50 71 8 असं वेट असले तर तो लाईट वेट, आणि जर 72 1 जरी भरलं तरी तो ओपन वेट पकडला जातो. ओके, म्हणजे एक नंबर 100 ग्रॅम जास्त वेट असेल तुम्हाला तो बॅलन्स साधणं कसं शक्य होतं की बाबा थोडस वेट जर कमी केलं तर थोडे एफर्ट्स कमी होत असतील, पण वेट जास्त जर झालं तर सॉरी अदर वे की वेट जास्त झालं तर एफर्ट्स कमी होत असतील पण आणि चपळता वाढत असेल, तर हे थोडा बॅलन्स कसा साधता तुम्ही? सर या बॅलन्स अशा प्रकारे आहे की जे आपलं वेट आहे ते मसल वेट आणि फॅट वेट यात डिफरन्स येतो. ज्यावेळेस आपण ट्रेनिंग करतो पूर्ण कॉम्पिटिशनची त्यावेळेस आपल्या बॉडीची मेजरमेंट घेतली जाते, त्या मेजरमेंट नुसार तुमच्या बॉडीत फॅट किती आहे, आता तुम्ही तुमची हाईट किती आहे, त्यानुसार तुम्हाला लाईट वेट ओपन वेट हे ठरवलं जातं. जर तुमची 5.5 फूट हाईट असेल आणि तुम्ही जर लाईट वेटच्या कॅपेबल असेल तर तुम्हाला लाईट वेटच ठेवणार, हे कोचची जिम्मेदारी राहते. कोच सांगतात तुम्ही लाईट वेट मध्ये परफॉर्मन्स करू शकता की नाही करू शकत. आता जसं माझी बॉडी म्हणजे हाईट आहे 6'3", तर मग मला ओपन वेट मध्येच माझी बॉडी चांगली चालेल, कारण जर लाईट वेट मध्ये आलो तर बॉडीचा फक्त हाडांचाच सापळा राहील, त्यामुळे मास म्हणजे फॅट हे खूप कमी होऊन जाईल. तर असं म्हणतो आपण जे लाईट वेट प्लेअर असतात तर त्यांची हाईट तेवढी पाहिजे, जर तो हाईट जास्त असेल 6 फूट तर तो लाईट वेट मध्ये येणं खूप डिफिकल्ट आहे. आलाही तरी लाईट वेट तरी तो परफॉर्मन्स तितका देऊ शकत नाही जितकं त्याला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे लाईट वेट आणि ओपन वेटचा हा एक बेनिफिट आहे. आणि ज्यावेळेस आपण वेट कॅरी करतो ओपन वेटला जे वेट आहे, आता समजा माझं 85 किलो वेट आहे, तर मी 85 किलो वेट मध्ये माझं मसल वेट आणि बॉडीची फॅट यात कम्पॅरिझन जर केलं तर आता माझ्या बॉडी मध्ये साधारणतः 10 ते 9% फॅट आहे, आणि ही फॅट आपल्याला त्या बॉडी सोबत ठेवावं लागते. कारण की कसं की ज्यावेळेस आपल्याला इंजुरी किंवा मग एखादी मसल्स नाही रिकव्हर होते त्यावेळेस फॅट तिथे काम करते. ग्रेट ग्रेट, कारण ही खूप तारेवरची कसरत आहे, राईट? म्हणजे देयर इज व्हेरी फाईन लाईन. ओके, यासाठी म्हणजे कोर मसल म्हणजे पायाचे जे मसल आहे, पोटाचे मसल आहे, पायाचे थाई मसल आहे, या खूप जास्त ऍक्टिव्ह ठेवा लागतात, त्याच्यावरती खूप जास्त वर्क करावं लागतं. वॉटर म्हणजे पाण्याचा जो प्रॅक्टिस आहे ती सोडून ग्राउंड वर्कला पण खूप जास्त फोकस करावा लागतो. त्यानंतर येऊन कुठं बोटीमध्ये बॅलन्स बनतो आपला की आपले बॉडी वेट किंवा मग आपण बोटीमध्ये स्पीडली कसं चालू शकतो, लो स्पीडली हाय स्पीड कसं चालू शकतो, हे त्यात डिसाईड होतं की आपले पोटाच्या मसल व थाईच्या मसल किती मजबूत आहे. ओके ओके, आणि आपण तितकाच लोड देऊ शकतो ज्यावेळेस आपला बॅक मसल पण मजबूत असेल तर, नाहीतर बॅक मसल जर मजबूत नसेल तर आपण जास्त वेळ लोड देऊ शकत नाही कमरेवरती. कारण ज्यावेळेस आपण फर्स्ट स्लाइड मध्ये बघूयात सर,
जो जस्ट जसा मी बसलेलो आहे तर तिथे पूर्णपणे लोड हा कमरेवरती येतोय आणि शोल्डर हे पूर्ण म्हणजे हे स्ट्रेट आहे, त्यामुळे लोड हा बॅक वरती जातो आणि थाई वरती जातोय. सो एक नंबरच्या स्लाइड वरती आपण बघूयात. हा राईट दिसतंय आम्हाला ते एक नंबर बरोबर ना, हीच ना. हो राईट सर. आणि दोन नंबरच्या स्लाइडवरती जो फोटो आहे त्यात म्हणजे आपण जर थोडस जरी अनबॅलन्स झालो तर आपलं बॅक पेन होऊ शकते किंवा मग इंजुरी होऊ शकते आपल्याला. म्हणजे असं जर कंटिन्यू केलं तर एक दोन वेळेस ठीक आहे, पण जर तुमचा मसल वीक असेल तर इंजुरी होऊ शकते. मसल जर मजबूत असेल तर त्या अनबॅलन्स होऊ देते नाही आणि इंजुरी येऊ देते नाही. ओके, की बोटचा जर शेप बघितला तो सुद्धा तुमच्या बॉडीच्या विड्थ एवढाच आहे ऑलमोस्ट, तर ते त्याच्यावर काही असं रेग्युलेशन आहे का किंवा हे तुमच्यावर असतं का तो चॉईस की कुठली रोईंगची बोट सिलेक्ट करायचं, त्याचं मटेरियल काय, त्याचं वेट काय? नाही सर, ते बोट अशा लिमिटेड कंपन्या आहेत त्या स्वतःच बनवतात. फक्त आपल्यावरती एवढं डिपेंड आपण करू शकतो की आपले फक्त पायाचे शूज आहे ते आपल्या मापाचे आपण बनवू शकतो. बाकी बोट ही कंपनी साईज ही 85 किलो ते 90 किलो पर्यंत एकच असते, म्हणजे माणसाचं जे वेट आहे ओके म्हणजे आपल्या वेटनुसारच ते साईज एकच आहे 90 किलो पर्यंत. बाकी 90 किलोचे जर वर असाल तुम्ही तर बोटीची पूर्ण साईज चेंज केल्या जाती, त्या प्लेअरनुसार त्याची जी रुंदी आहे ती वाढवल्या जाती, लांबी नाही वाढवल्या जात, फक्त त्याच्या वेटमध्ये थोडस म्हणजे 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम पर्यंत वाढून म्हणजे वाढल्या जातं ओके, म्हणजे याचं जे कारण वेट आहे त्या रोईंग बोटीचं बोटीचं ते तुमच्या वेटशी निगडीत आहे बेसिकली. नक्कीच नक्कीच सर, ते वेटचे असं निगडीत की 90 किलो पर्यंत ती बोट कॅरी करू शकते जी 14 किलोची वेट आहे. आणि जर बोट 14 किलोच असेल आणि जर तुम्ही तिच्यावरती 100 कुल्याचा मुलगा टाकला ती कॅरी करेल, पण ती तेवढी पाण्यात खाली आतमध्ये जाईल. कारण जर ती आतमध्ये जास्त घुसली तर जेवढं तुम्ही पॉवर लावणार आहे तेवढं ती आतमध्ये तिला पाणी कापत कापत पुढे निघायचंय, तेवढी ती स्लो जाणार. आणि जेवढी बोट थोडीशी रुंद असेल म्हणजे रुंदी जास्त असेल, लांबी नाही रुंदी जर जास्त असेल तर ती बोट थोडी पाण्याच्या वरती तरंगेल. तुमचं जर 100 किलो वेट असेल तर, आणि जर ही छोटी बोट वापरली 100 किलोच्या प्लेअरला तर ती पाण्याच्या आतमध्ये जाईल. ओके ओके, ह्याची काय साधारणतः म्हणजे प्राइस वगैरे काय असतात, कशा प्रकारे असतात? सर जी मी ऑलिम्पिक मध्ये आता फर्स्ट स्लाइड मध्ये आपण बघतोय ते एक नंबर स्लाइड मध्ये, ती मी ऑलिम्पिक मध्ये वापरली होती. तिचं 13 दिवसाचं रेंट होत 3.5 लाख रुपये रेंट वर इंडियन मनी, 3.5 लाख रुपयाला होती. हो. आणि तिची प्राइस आहे सर आज 19 लाखापर्यंत जाते ती पूर्ण नवीन बोट. तर ती बोट म्हणजे तिचे जे का म्हणजे वरून कार्बन वापरलेला आहे तो म्हणजे खूप इतका चिकन आहे की आपण म्हणतो की पाणी तिच्यावरती टाकल्यानंतर पाणी स्लिप होतं म्हणजे इतकं. आणि तिचे पार्ट्स जे वापरलेले ते पार्ट्स म्हणजे सरासरी इंडियात तर मिळतच नाही, बनवतच नाही कोणी, आणि ते बाहेरूनच मागवावं लागतात. आणि त्यात जे वापरलेले सामान आहे तर ते सामान आपण पाण्यामध्ये त्याला कितीही जोरात पुश मारला तरी ते तुटत नाही. आणि बाकीचे जे काही मॉडेल्स आहे त्या मॉडेल्समध्ये आणि त्या मॉडेल्समध्ये थोडासा डिफरन्स आहे, आणि त्यामुळे मग जी कॉस्टली बोट आहे तीच इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये वापरली जाते, जेणेकरून ती बोट मजबूती पाण्यात देऊ शकते आणि ग्लायडिंग जास्त करू शकते. मग आता तुम्ही कुठली बोट वापरता म्हणजे आता करंट प्रॅक्टिस साठी आणि तुम्ही टुर्नामेंटला ऑलिम्पिक साठी जी बोट वापरणार आहात त्याच्यानेच प्रॅक्टिस करताय का कसं? नाही, दुसऱ्या बोटीत प्रॅक्टिस करतो सर आता मी सध्या, कारण ती बोट आपल्याकडे इंडियात अवेलेबल नाही अजून. म्हणजे ती आणण्यासाठी साधारणतः 25 लाखाचा खर्च येतो सर इंडियामध्ये, तिची प्राइस 19 लाख, त्यानंतर तिला कस्टम ड्युटी या बाकीच्या सर्वच गोष्टी करून ती इंडियामध्ये येते. तिला साधारण 24 ते 25 लाखापर्यंतचा खर्च येतो GST सगळं पकडून, कारण ती कार्बन वरती सगळे हे करून. मी दुसऱ्या बोटीत प्रॅक्टिस करतो स्विफ्ट कंपनीच्या, तर तिची साधारणतः 6.5 ते 7 लाख रुपये किंमत बसते इंडियामध्ये. पण मग तुम्हाला तो फरक जाणवेल का म्हणजे जाणवणार का, कारण तुम्ही प्रॅक्टिस आता एका बोटीत करताय ज्याचं वेट आणि मटेरियल थोडस वेगळं असणार आहे आणि नंतर तुम्ही ऑलिम्पिकच्या ऍक्च्युअल प्रवेशासाठी जी बोट वापरणार आहे किंवा त्याच्यात पार्टिसिपेशन करताना जी बोट वापरणार आहे तिचं मटेरियल आणि वेट वेगळं असणार आहे, तर तो कसा बॅलन्स साधणार? सर ज्यावेळेस आपण म्हणजे मी ऑलिम्पिक खेळलो त्या बोटीतला अनुभव मी आयुष्यात म्हणजे अजूनपर्यंत तर कधी विसरलेला नाही आणि पुढेही विसरणार नाही, कारण आत्ताच्या ज्या बोटीत मी प्रॅक्टिस करतो या बोटीच्या रेसमध्ये आणि त्या बोटीच्या रेसमध्ये साधारणतः 1.5 ते 7 सेकंदाचा गॅप पडतो दोन्हीच्या. प्लेअर जरी सेम बसवले, पॉवर जरी सेम लावली तरी, कारण तिच्यात जी ग्लायडिंग आहे त्या फर्स्ट व्ह्यू मध्ये आपण बघतो ती ग्लायडिंग आणि बाकीच्या बोटीच्या ग्लायडिंग मध्ये म्हणजे जी पाण्याच्या वरून जी म्हणजे स्लिप होते फास्ट
आपण जसं पुश लावू तसे, तर ते खूप म्हणजे त्या बोटी चिकनाई जास्त दिल्यामुळे ती फास्ट स्लिप होते आणि या बाकीच्या बोटी स्लिप नाही होते. आणि हे कम्पॅरिझन करणं असं की तेवढा मनी अवेलेबल नाही आणि इंडियात ते होऊ शकत नाही असं, त्यामुळे मग फक्त या बोटीत प्रॅक्टिस करायची, रेंटवरती तिथे घ्यायची. पण तिथे गेल्यानंतर थोडंसं एक 4-5 दिवस टायमिंग जातो, कॉम्पिटिशनमध्ये मॅच करण्यासाठी खूप म्हणजे डिफिकल्ट होतं. मग तुम्हाला याच्यात मिलिटरीचा काय सपोर्ट मिळतो, म्हणजे ती जी जो खर्च असतो ते मिलिटरी थ्रू असतो किंवा तुम्ही पर्सनल करता किंवा कशा पद्धतीने ते पैसे रेज करता काय? सर मी म्हणजे या आधी 16 ऑलिम्पिकला आणि आतापर्यंत इंडिया गव्हर्नमेंट पण करतं खर्च, यावरती पण लिमिटेड करतं. म्हणजे बोटीचं जे इक्विपमेंट आहे तर ते इक्विपमेंट आपल्याला नॉर्मलच जसं वापरतो आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्विफ्ट कंपनीच्या बोटीत आणि एम्पायर कंपनीच्या बोटीत हा फरक आहे, तर स्विफ्ट कंपनीमध्येच प्रॅक्टिस करायची आणि त्याच कंपनीच्या बोटमध्ये ट्रायल द्यायची आणि कॉम्पिटिशन मध्ये ह्या दुसऱ्या बोटी हायर करायच्या. फक्त स्विफ्टची नसते, त्याच्यात फिलिपीची असते. अशा तीन कंपन्या आता म्हणजे वर्ल्डला चांगल्या चाललेल्या आहेत. मी अनुभवलेले त्यातली स्विफ्ट, आपलं स्विफ्ट आणि एम्पायगर जी आता स्लाइड मध्ये दिसते, एम्पायगर कंपनी. एम्पायगर आज जगात नंबर 1 ची कंपनी आहे, कारण मीच नाही तर असे खूप काही प्लेयर आहेत ते फक्त त्या बोटीला लाईक करतात. आणि हे जो खर्च आहे हा स्वतःला जो कॉम्पिटिशन मध्ये महाराष्ट्र शासन आम्हाला खर्च करत म्हणजे जिंकल्यानंतर जो पैसा देतं तो पैसा अर्धा वापरायचा, त्यानंतर बाकीचे सगळं कम्पॅरिझन करून जो आर्मीचं पेमेंट येतं त्यावरती सगळे भागून चाललेले सर आतापर्यंत. ओके ओके, हे सगळं तुम्हाला फायनान्शियल गणित पण जमवायचं, इट्स नॉट इझी की बाबा ते आर्मी किंवा महाराष्ट्र शासन पूर्ण सपोर्ट करते. हो आता आपण पुढच्या स्लाइड वर जायचं का? हो हो नक्की सर, नक्कीच. आपण 7-9 नंबरच्या स्लाइडिंग वरती येऊयात सर. आता 9 नंबरच्या स्लाइड वर आलेलं आहे प्रॅक्टिसचा, तिथले हाताचे जे फोर्स आहेत त्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया. जे त्यात काय आपण फोटोज टाकलेले सर की म्हणजे हातावरती फोड येणं, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत आहोत आपल्या हातामध्ये चप्पू असतात, तर ते चप्पू ज्यावेळेस बॉडी म्हणजे गरम होतात त्यावेळेस आपली बॉडी वॉर्मअप असल्यामुळे ते आपल्याला एवढं जाणवत नाही, पण ते हाताला आतून घट्टे पाडतात, ब्लड एकट म्हणजे रक्त एकत्रित होतं, त्यानंतर त्याला असे आपण म्हणतो ना निबर म्हणजे सॉरी हार्डली जास्त असे घट्टे तयार होतात त्यात, आणि ते घट्टे मजबूत होत होत जातात. पण त्याच्या आतमधून जे पेन असतं ते भयंकर असतं. म्हणजे ते का की मी स्वतः अनुभवलो अशा प्रकारे की हातात जसं म्हणतो आपण पापड निघतं तसे पापड निघतात त्यात. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल इव्हेंटच्या अगोदर कधी अशी इंजुरी झाली का की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे कस लागला तुमचा की बाबा घट्टे पण पडलेत पण कॉम्पिटिशन मध्ये पण जिंकायचं असं, असे कधी सिच्युएशन आली होती? 2017 मध्ये सर हाताला थोडी इंजुरी झाल्यामुळे माझ्यासाठी कॉम्पिटिशन जिंकणं खूप डिफिकल्ट होतं आणि त्यावेळेस हाताला स्टिच टाकलेली होती 12. बापरे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये 17 चे नॅशनल 2017 मध्ये जे नॅशनल झालं त्या नॅशनल मध्ये मी 2 गोल्ड मेडल घेतले, त्यानंतर हाताचे स्टिच ते फाडले होते म्हणजे पूर्ण फाटून गेले होते. डॉक्टरने सांगितलं की कुणी करायला लावलं, पण म्हटलं नाही मला जिंकायचं होतं, त्यामुळे मी पाण्यात उतरलो आणि प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली. फक्त प्रॅक्टिस करताना एक जे हाताची फिंगर आहे तर 3 नंबरच्या फिंगरला हे झाले होते जखम, बाकीचे या फिंगरने मी प्रॅक्टिस केली कंटिन्यू. फक्त प्रॅक्टिसचा म्हणजे काही कमतरता नाही होऊ दिली, त्यामुळे टेस्ट मध्ये हात फाटला तरी चालेल पण जिंकायचं बस. या स्लाइड वर नाही तुम्ही आता ऑलिम्पिक खेळले साधारणतः बाहेरचे प्लेयर्स पण पाहिले असतील तर ग्लोव्ह वगैरे साधारणतः वापरतात जिथं घट्टे पडण्याचे काही रिलेटेड असेल, तर तुम्हाला काय काय अनुभव जाणवला ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये? सर घट्टे पडण्याचे जे चान्सेस आहे प्रत्येक प्लेअर म्हणजे येतात, पण आपण तिथे ग्लव्स नाही वापरू शकत कारण ज्यावेळेस पाण्यात असतो त्यावेळेस आपला घाम प्लस पाणी पण त्याच्यावरती उडतं चप्पूचं, त्यामुळे ते ग्लव्स हे स्लिप होऊ शकतात. स्लिप झाल्यामुळे जर आपला पाण्यात एक स्ट्रोक जरी मिस झाला तरी मेडल जाऊ शकतं, त्यामुळे ग्लव्स वापरण्यापेक्षा हात हे ग्रीप आपण हे करू शकतो, पण चालू मध्ये आपण बोट थांबून ग्लव्स काढू शकत नाही, त्यामुळे हाताचे ग्रीप हे पाणी बाजूला सरकून देतात आणि चप्पूला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे आपण तिथे पावडर किंवा मग किंवा जसं आपण म्हणतो डस्ट एक राहते ती डस्ट पावडर किंवा ग्लव्स वापरू शकत नाही तिथं, कारण हे गट्टे पडले राहतात आणि हे हाताला ती सवय झालेली राहतात, त्यामुळे आपण पेन झालं तरी ते सहन करू शकतो, पण चालू बोट मध्ये स्टॉप होऊन परत ते ग्लव्स काढून स्टार्ट करणं हे आपल्यासाठी हरल्यासारखंच होतं.
आता त्याच्या रिलेटेड एक प्रश्न आहे. समजा आता आपल्या कुस्तीचे जे प्लेयर वगैरे आहेत ऑलिम्पिकच्या अगोदर अमेरिकेत किंवा रशियात वगैरे प्रॅक्टिसला येतात, तसं तुमच्या बाबतीत समजा बाहेरचं थोडस एक गायडन्स त्या त्या रिलेटेड असं काही आतापर्यंत केलंय का तुम्ही म्हणजे, किंवा तशा सर मी केलेलं आहे युएस मध्ये केलेलं आहे प्रॅक्टिस, प्रॅक्टिसचा आणि खूप फरक पडतो. जसं मी अनुभवलेलं 2016 ऑलिम्पिकला मी मायामी मध्ये 1.5 ते 2 महिने होतो प्रॅक्टिस काही दिवसासाठी, तर तिथला म्हणजे खुराक आणि ट्रेनिंगचा शेड्यूल जो आहे तो खूप वेगळा आहे. इंडियामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टीने आपण थोडंसं माइंड आपला डायव्हर्ट होऊ शकतो, पण जर आपण अदर कंट्री जाऊन तिथलं ट्रेनिंग त्यांचं प्लॅनिंग जो ट्रेनिंगचा पूर्ण फोकस जो म्हणतो तो खूप बेटर असतो. आणि तिथलं जे वेदर कंडिशन त्या कॉम्पिटिशन जसं असे आहे ते कॉम्पिटिशनच्या रिलेटिव्ह जर थोडा वेदर कंडिशन असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. आणि दुसरं असं की जे बाहेरचे कोच आहे त्यांना बाकीच्या गोष्टीशी महत्व नसतं, फक्त त्यांना प्रॅक्टिस कशी करायची आणि त्या प्लेअर पासून रिझल्ट कसं घ्यायचं हे महत्वाचं असतं. पण प्लेअर तसा सपोर्ट करणारा पाहिजे किंवा अदर कंट्री जाऊन त्याने प्रॅक्टिस घेऊन आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये रिझल्ट द्यायचा असतो. काही प्लेअर जातात फक्त एन्जॉय साठी. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हरिभाऊ बोगडे जे आहेत ना हे फ्लोरिडा मध्ये असतात, जिथं तुम्ही मियामीला गेला त्याच्या जवळ ते टॅम्पा मध्ये राहतात. मियामी म्हणजे आमच्यापासून 200 मैलावर खाली, आम्ही थोडं वरती येतो. तर तेच म्हणजे कारण मला माहिती की ऑलिम्पिकला हे रेसलिंगचे तरी लोक येतात बाहेर, म्हणजे त्या प्री ऑलिम्पिक पिरियड मध्ये. हो 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 सर, कारण म्हणजे मला माहिती तिथे असं त्यांचं सेंटर आहे का की जे प्रशिक्षणासाठी म्हणजे कशा प्रकारची फॅसिलिटी मध्ये तुम्ही तिथे ट्रेनिंग घेता युएस मध्ये? नाही सर, तिथं आपण कोच डिसाइड करायचा कोणत्या कोच. आता मी ज्या कोच कडे होतो तर पोल मोखा म्हणून होते मायामी मध्ये, तर तिथं क्लब होता त्या क्लबला ते मला प्रॅक्टिस द्यायचे. पण सर एक दुसरा एक असा पॉइंट आहे की त्यात आपण 10व्या नंबरच्या स्लाइड वरती बघतोय आपण पहिला फोटो आणि दुसरा फोटो. तर त्या पहिल्या फोटो मध्ये जी वेदर कंडिशन होतं ऑगस्ट मधलं टायमिंग होता आणि मी मायामी मध्ये प्रॅक्टिस करत होतो तिथं 47-48 डिग्री म्हणजे टेम्परेचर होतं खूप जास्त. आणि ज्यावेळेस हाय टेम्परेचर मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणजे जास्त गर्मीमध्ये प्रॅक्टिस करता तर ती तुम्ही बॉडीला सुटेबल असेल, तर तेवढ्याच गर्मीमध्ये प्रॅक्टिस करत असाल, ज्यावेळेस तुम्ही थंड वातावरणात जातात तुमची बॉडी जास्त जास्त परफॉर्मन्स देण्याचे म्हणजे चान्सेस राहतात. जसं मी अनुभवलेलं माझ्या बॉडीने खूप छान परफॉर्मन्स दिला त्यावेळेस की टेम्परेचरमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर आणि ज्यावेळेस थंडीच्या वातावरणात गेल्यानंतर खूप जास्त छान परफॉर्मन्स आला. ह्युमिडिटी आणि तुमचं ते बॉडी घाम एक्सर्जन वगैरे जे काय म्हणतो आपण, हो पुढचा तुमचा काही विचार वगैरे आहे का म्हणजे परत फ्लोरिडात वगैरे? मायामी मध्ये सर प्रॅक्टिसचं आता प्लॅनिंग चाललेलं आहे माझं म्हणजे मायामी मध्ये, पण तेवढं फायनान्शियली आता त्या गोष्टी बघूयात त्या सगळं जमावणी झाल्यानंतरच की मायामी मध्ये जर मला प्रॅक्टिस आता तेवढेच मी फक्त 1-1.5 ते 2 महिने प्रॅक्टिस केली आणि आता जर मला 4.5 ते 5 महिने जर प्रॅक्टिस भेटल्यानंतर ऑलिम्पिक मध्ये आपण नक्कीच देशाला चांगलं चांगल्या पोझिशन चांगल्या चांगल्या मेडल पर्यंत आणू शकतो. तुम्ही सध्या काय तयारी करतात म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे म्हणजे तुम्ही कसं वर्कआउट करताय किंवा काय तुमचे डायरेक्शन आहे फ्युचर डायरेक्शन या संदर्भात? सर त्यात म्हणजे म्हणजे खूप काही हे येतं की आपल्याला प्लॅनिंग डाएट पासून सुरुवात करावं लागते, तर कॉम्पिटिशन होईपर्यंत न्यूट्रिशन प्लॅनिंग आलं, त्यात बऱ्याच गोष्टी येतात सायकोलॉजिस्ट फिजिओ मसाजर कंडिशनर तुम्हाला वॉर्मअप साठी तुम्हाला कोच आहे, तर तुमचा डाएट सगळा पुरवला पाहिजे तिथं तुम्हाला कूल डाऊन साठी म्हणजे तिथं कंडिशनर उभा राहिला पाहिजे, सगळ्याच गोष्टी तिथं जमावल्या जात्या म्हणजे त्या गोष्टी सगळं पूर्ण असं राऊंड बनवून त्यानंतर हे सगळ्या गोष्टी होतात सर. कारण कसं 2016 ऑलिम्पिकला ह्या गोष्टी काहीही नव्हत्या आणि त्यावेळेस मला परफॉर्मन्स करणं खूप म्हणजे डिफिकल्ट व्हायचं, पण त्यावेळेस जे कोच होते तर ते स्वतः हे सगळं करायचे. पण आता म्हणजे कोच करता की नाही करता हे नाही सांगू शकत, कारण ते कोच म्हणे की त्यावेळेस आपण केलं आपल्याकडे खूप वेळ कमी होता ना, आता मला बाकीच्या गोष्टी पण खूप जास्त बघावं लागते कारण डाएटचं हे कोचच बघतं जवळजवळ की त्या प्लेअरला ते सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होता की नाही, ट्रेनिंग देऊन हे बाकीच्या गोष्टी सगळं चेक करणं त्यांचं काम असतं, बाकीच्या गोष्टी सगळे सगळे वेगवेगळे माणसं असतात. मग हे डाएट आणि न्यूट्रिशन प्लॅन जेव्हा तुम्ही म्हणता मग त्याच्यासाठी तुम्ही असे कुठल्या एजन्सीची किंवा कुठले माणसं तुम्हाला गाईड करतात का, किंवा न्यूट्रिशन असे डॉक्टर्स की बाबा
तुमचा डाएट प्लॅन काय असावे, दिवसामध्ये किती न्यूट्रिशन घ्यावे तुम्ही, त्याचा इनटेक किती, कारण त्याचा एक बॅलन्स साधला गेला पाहिजे, कमी पण नाही जास्त. मग याच्यासाठी गाईड करतो. क्युआ म्हणून फाउंडेशन आहे सर इंडियामध्ये, म्हणजे संस्था आहे, ती संस्था म्हणजे प्लेयर सोबत फायनान्शियली नाही पण म्हणजे पैसा घेऊन काम करते, आणि खूप छान फाउंडेशन मी त्यांना अनुभवलेलं 2018 मध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं 6:52 मी टाइमिंग दिला, तर पहिलं मी 6:54 हा टाइमिंग ऑलिम्पिकमध्ये पीकमध्ये येऊन दिला होता, आणि हाय टाइमिंग मी पीकमध्ये येऊन दिला. पण सप्लिमेंट्सचा हा माइंड माणूस किती स्ट्रॉंग बनतो म्हणजे बॅलन्सिंग करून मी त्यावेळेस अनुभवलेलं. 2 इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट ज्यावेळेस केलं त्यावेळेस ते आपण म्हणतो ना एक सप्लिमेंट्स किती महत्वाचं आहे, डायट प्लॅन किती महत्वाचा आहे, हे त्यावेळेस मी अनुभवलं की 2018 मध्ये ज्यावेळेस त्यांनी डायट प्लॅन तयार केला माझा पूर्ण ब्लड टेस्ट करून, युरिन टेस्ट करून, त्यानंतर डायट प्लॅन तयार केला. आणि त्या डायट प्लॅनमध्ये अशा काही गोष्टी की ज्या मला खाण्यासाठी अवॉइड कराव्या लागल्या, काही खायच्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी खाव्या लागल्या. त्यानंतर तो म्हणजे डायट प्लॅनचा रिझल्ट आला तर रिझल्ट खूप छान होता, त्यानंतर मी डायट प्लॅनवरती विश्वास ठेवण्यास चालू केलं. ओके मग आता म्हणजे तुम्ही फुल्ली डायट प्लॅन, आणि किती वर्षाचा असतो म्हणजे कॉम्पिटिशन, समजा आता तुम्ही टोकियो ऑलिम्पिकची तयारी करताय, तर मग तुमचा डायट प्लॅन तुम्ही कधी चालू केलाय? मी सर मागच्या महिन्यात डायट प्लॅन चालू केला. हा 3-3 महिन्याचा डायट प्लॅन असतो, 3 महिन्यात तुमचं बॉडी लँग्वेज चेंज होते पूर्ण, तर त्या 3 महिन्याचा डायट प्लॅन, आणि ज्यावेळेस ड्युरिंग कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन जवळ आलं 3 महिने राहिले की डायट प्लॅन पूर्ण लगेच चेंज होतो. आणि त्या म्हणजे कॉम्पिटिशनच्या टायमिंगला तुमची बॉडी पीकमध्ये आणायची असते, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही डाएट नाही द्यायची राहत की जेणेकरून तुम्हाला तुमचं वेट मेंटेन राहील किंवा वेट वाढेल असं, फक्त वेट आहे त्या वेटवरती मसल वर्क होईल, वेट कमी नाही झाला पाहिजे, म्हणजे वेट बॉडी वेट कमी नाही होता, तुमची बॉडी त्या मसल त्या टायमिंगला कशा वर्क होतील, हे फक्त एवढं सप्लिमेंट दिलं जातं. एनर्जी ड्रिंक जास्तीत जास्त दिलं जातं म्हणजे कॉम्पिटिशन नजदीक येण्यासाठी, म्हणजे नजदीक आल्यानंतर. असं सॉरी असं यांचं काही आता जसं सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी कुठलं इन्स्टिट्यूट आहे का की सगळ्या प्लेयर्सला म्हणजे ऑलिम्पिक प्रिपरेशन किंवा एशियन गेम्सला जे प्लेयर्स पार्टिसिपेशन करतात किंवा भाग घेतात तर त्यांचा एक डायट प्लॅन असतात राईट? प्रत्येकाची कॅटेगरी तर नक्कीच वेगळी आहे त्याच्याप्रमाणे असेल, पण असं काही आहे का की जिथं मग तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते तो प्लॅन फॉलो करता वगैरे? नाही सर, प्रत्येकाचं न्यूट्रिशन हा वेगवेगळा असतो, जसं माझं न्यूट्रिशन प्रत्येकावरती एक वेगवेगळा न्यूट्रिशन, एक न्यूट्रिशन साधारणतः 7 ते 8 किंवा 10 लोक त्याच्या कॅपॅसिटीवरती तो किती लोकांना फॉलोअप घेऊ शकतो आणि फॉलो करू शकतो. न्यूट्रिशन हा माझा जो न्यूट्रिशन हे मला हप्त्यातून 3 ते 4 फॉलो होतात, आणि पर डे मला काय जेवण केलेलं आहे, किती हार्ट रेट आहे माझा मॉर्निंग हार्ट रेट, इव्हिनिंगला किती आहे, मी किती हार्ट रेटवरती आज प्रॅक्टिस केली, हे मला त्यांना डेली सेंड करावं लागतं, आणि काय जेवण केलं हे मला व्हॉट्सअपद्वारे त्यांना डेली कळवावं लागतं, इतके क्वांटिटीमध्ये हे खाल्लं म्हणजे हे सगळं केलं. आणि अशी कोणतीही संस्था नाही की जी सगळ्या प्लेयरचं एकत्रित करते, असं हे प्लेयरला स्वतः स्वतःला करावं लागतं की म्हणजे कोणत्या न्यूट्रिशन सोबत त्याचे मॅच होतं. ओके ओके म्हणजे तुम्ही स्वतः करता, आणि कुठल्या संस्थेतर्फे करता म्हटलं तुम्ही? क्युआपा म्हणून फाउंडेशन एक. ओके क्युआपा. ओके दत्तू, किशोर गोरे बोलतोय. मला हे विचारायचं होतं की तुम्ही आता हे सगळं सर्व्हिस वगैरे चालू आहे ते गव्हर्नमेंटचं वगैरे, तुमचा जो रेग्युलर सॅलरी, पण त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे काही मायामी म्हटलं किंवा हे काही फाउंडेशन म्हटलं किंवा आणखीन जे काही आहे, तर हे गव्हर्नमेंट कुठं आणि कशी आणि कितपत मदत करते? सर इंडियात एक असं आहे तो सिस्टम आपण चांगला आहे म्हणू शकतो, आणि आपल्यावरती कसं आहे विचार करणे सारणी त्यानुसार आपण म्हणू शकतो. इथं मेडल ज्यावेळेस आपण जिंकतो सर त्यानंतर त्या प्लेअरचा विचार केला जातो. समजा मी एशियन गेम्स ज्यावेळेस जिंकलो त्यानंतर कॅश म्हणजे आपल्याला कॅश प्राईज दिल्या जाते किंवा मग आपला मदत केल्या जाते. त्याआधी आपल्याला कॉम्पिटिशनसाठी ही मदत, जर आपण ऑलिम्पिक क्वालिफाय झालो त्यानंतर आपल्याला मदत केली जाते, आणि म्हणजे असं इथला इंडियाचं सिस्टम आहे आणि त्या सिस्टम नुसारच असं विषय चालतो सर. नाही पण मग आता काही कोणाची मदत होते गव्हर्नमेंट करत, कोणी सेवाभावी संस्था आहेत, कोणी काय कॉर्पोरेट हाऊस आहेत, म्हणजे हा जो दत्तू भोकनळचा टोकियो ऑलिम्पिकचा प्रवास आहे, ह्या प्रवासाला जे काही समजा एक्स गोष्टी लागत असेल तर त्याच्यामध्ये कोकणाला त्या एक्स साठी किती प्रयत्न करावे लागतात, आणि ते एक्स जमा होतं का कि लागतं का, आणि कोण कोण देत ते, असं काही काहीतरी त्याच्यामध्ये असेल ना? सर यात आहे ना इंडिया कॅम्प लागतो, इंडिया कॅम्प मध्ये फक्त आपल्याला नॉर्मली जेवण आणि ह्याच गोष्टी मिळतात,
बाकी एनर्जी ड्रिंक पासून हे स्वतःला म्हणजे आता जेवढं माझं पेमेंट म्हणजे माझं जसं जुळवाजुळव आतापर्यंत आहे सर, जेवढी आपली सॅलरी येते त्यासला आधी सॅलरीमधनं आणि गावाकडे लहान भाऊ शेती करतात, ज्यावेळेस मला कमतरता पडेल त्यावेळेस मी त्यांच्याकडनं घेतो आणि ज्यावेळेस माझं कॉम्पिटिशन होईल, मला ज्यावेळेस कुठून एखादी संस्था किंवा कुणी काही चीफ गेस्ट म्हणून बोलेल त्यावेळेस तो पैसा येतो, त्यावेळेस तो पैसा मी त्यांना म्हणजे ज्यांचा ज्यांचा घेतलेला आहे भावांचा किंवा कुणी रिलेटिव्हचा त्यावेळेस रिफंड करतो. आणि असे काही फाउंडेशन आहे इंडियामध्ये ते स्पॉन्सर करतात, पण ते पब्लिक सिटी वाले जे प्लेयर आहेत त्यांना स्पॉन्सर करतात आणि म्हणजे मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं की ते आपले जे आहे ते लोक थोडेसे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यामुळं थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि रोईंग हा खेळ आत्ता नवीनच म्हणजे उदयच खूप लवकर सॉरी लेट आला, त्यामुळे मग लोक थोडस विचार करतात की काय आहे नेमकं काय नाहीये. पण ज्यावेळेस आता 2016 सारखं ग्लॅमर नाहीये त्याच्यामुळे कोणी विचार करत नाही फारसा, विचार करत नाही. आणि 2016 नंतर आता विचार करण्यास लागले, पण आता थोडस होतंय हळूहळू हळूहळू, पण फाउंडेशन असं काही लवकर कोणी पुढे होत नाही. आणि याच्यासाठी मग तुम्ही याच्यासाठी काही असा एक काय म्हणतात चार्ट तयार केला का किंवा एखादं असं प्रेझेंटेशन तयार केलं का की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा हा खर्च अपेक्षित आहे आणि हे हे तुमचे रिसोर्सेस आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने तो खर्च भागवणार आहे किंवा तुमचं काय फ्युचर डायरेक्शन असं काही? सर मी आज एक तयार केलेला आहे चार्ट, तर त्या चार्ट मध्ये म्हणजे मी मला किती खर्च येऊ शकतो आणि मला कुठपर्यंत म्हणजे ऑगस्ट 2021 पर्यंत कॉम्पिटिशन माझं, तर त्या ऑगस्ट पर्यंत मला किती खर्च आणि कोणत्या कोणत्या गोष्टी जुळवाव्या लागतील याचा पूर्ण म्हणजे मी असा पूर्ण गोल तयार केलेला आहे. त्या गोल मध्ये या सर्वच गोष्टी येतात, बोटीपासून तर चप्पू प्रॅक्टिस करण्यासाठी कुठे कुठे काय काय खर्च येईल या सगळ्या गोष्टी, डाएट प्लॅन, न्यूट्रिशन प्लॅन, फिजिओ, सायकोलॉजिस्ट, कोच, या सगळ्या गोष्टीचं असं प्लॅनिंग केलेलं आहे सर. ती एक म्हणजे बनवलेली मी स्लाइडिंग तशी असं एक ती आहे का याच्यामध्ये आहे कुठे? हो आहे त्या आहे सर. की असं कसं आहे तू मग अशी जसं तुम्ही म्हटलं ना की आपल्याकडे सगळीच मनोधारणाच तशी आहे की उगवत्या सूर्यालाच नमस्कार होतो आपल्याकडे. नक्की नक्की सर. जेव्हा नाव झाल्यानंतर मग गाडी येईल, घोडा येईल, सगळं येईल, पण त्याच्या अगोदर जो काळोखात कोण काय करतं याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. हा सगळा जर्नी हे पाहिल्यानंतर वगैरे तर आमच्यातले काही कुणी आम्ही सगळेजण आपण जसं मराठी भाषेत म्हणतो ना की लाखे वगैरे नसतात, पण असं वाटतं की आम्हाला जर कुठं काही तुमच्या ह्या जर्नी मध्ये थोडस खारीचा वाटा कुठं काही करता आलं इंडिव्हिज्युअली असं, तर आम्ही काय करू शकतो? आता मी इथं कुणी असेल, आमच्या कुणी लंडन मध्ये असेल, कुणी टोकियो मध्ये असेल, कुणी इकडं असेल, हा आता कॉल आपण रेकॉर्ड करतोय, ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांना त्यांनी कदाचित नंतरही बघतील, पण असं जर वैयक्तिक आम्हाला काही वाटलं तर हे कळल्या लेवलला आणि कसं काय काय करता येऊ शकतं आणि प्रायोरिटी. मला वाटतं विजयने एक मला हे पाठवलेलं आहे आता त्यांचं शीट, तर ते मी शेअर करतोय. दिसतंय का ते केलंय का? हा मी त्यांनी म्हणजे आता मला विजयने शीट पाठवलं होतं ते थोडस ब्लो अप करता येईल का रे? एकच मिनिट तुझा. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दत्त तुम्हाला दिसत आहे का हे जे मी प्रेझेंट करतो? नाही सर नाही. दत्त तुमची पीडीएफ आहे जे तुम्ही सेंड केली होती ना त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स आहेत ती येते. असं असणार आहे कि मी बऱ्याच ठिकाणी लोकांना बोलतो, बऱ्याच ग्रुप मध्ये बोलतो, लोक सगळं ऐकून घेतात, टाळ्या वाजवतात, सगळं होतात, पण त्याच्यानंतर फारस पुढे काय होत नाही. आणि तो तसा जर अनुभव असेल ना तर आम्हाला त्यांच्यापैकी नाही व्हायचंय. नक्की सर. आम्ही म्हणणार की काय खूप अजून हे सगळं समोर दिसतंय, कॉल आहे आम्ही अटेंड करतो, त्यामुळे असं काही कुणी ऑर्गनायझेशन म्हणून असं काही ठरलेलं नाही आणि काही नाही, पण हेच आम्हाला फक्त जाणून घ्यायचंय की काय असतं कसं असतं म्हणून एवढे डिटेल प्रश्न विचारतो. आणि काही जर कोणाला का करता आलं, काही मदत करता आली तर फार चांगलं. रिलेटेडच प्रश्न होता की आता तुमचं एज काइंड ऑफ 30 आहे, तर ह्या स्पोर्ट्स मध्ये पीक एज किंवा बॉडी कॅपेबिलिटी वगैरे कसं त्या त्या संदर्भात थोडस सांगता का जरा? सर तुम्ही किती वर्ष खेळू शकता किंवा पीक परफॉर्मन्स देऊ शकता किंवा मग त्याच्या रिलेटेड मग आम्ही समजा तुम्ही मायामीला वगैरे आले होते तसं त्या रिलेटेड आम्ही
समजा आमच्या जवळ कोणता एखादा क्लब असेल तर तिथं काही करू शकतो का असं एक थोडस तेच किशोर दादा बोलतायत म्हणजे साधारणतः म्हणजे का सर नक्कीच रोईंगचं जे एज आहे म्हणजे असा काही विषयच नाहीये. तुम्ही 50 वयापर्यंत खेळू शकता. ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल घेतलं त्यांचं वय 41 चालू होतं त्यावेळेस आणि माझं 24 चालू होतं. आता माझं साधारणतः 29 वय चालू आहे, 30 चालू होईल आता. तर माझं जे रोईंगचा म्हणजे पीकचा यायचा टायमिंग तो 35 ते 38 पर्यंत आहे, म्हणजे मोठा चांगला पीक मध्ये. त्यावेळेस एवढी बॉडी एकंदरीत म्हणजे 30 ते 40 साधारण. म्हणजे यु आर नॉट ऍट युअर पीक येट, अजून पीक यायचा आहे. नाही पीक चाललाय सर आता, म्हणजे चालू होतं 30 नंतर खरा म्हणजे बॉडीचा जे परफॉर्मन्स द्यायचा टायमिंग चालू होतो. कारण त्याआधी हाड थोडेसे कमजोर असतात आणि रोईंगचे हाड हे मजबूत व्हायला 30 नंतर चालू होते सर. अच्छा अच्छा अच्छा. तर मी आता जस्ट गुगल सर्च केलं आणि तुम्ही जसं म्हटलं की मायामीला वगैरे, मला असं वाटतं तुम्ही त्या मायामीच्या कोणत्या क्लबला दिसतायत बरं इथं साधारणतः. तर अटलांटिक साईडला भरपूर रोईंग क्लब आहेत, पण तुम्ही मला वाटतं मायामी बीच रोईंग क्लबला आले होते का? मायामी मायामी बीच रोईंग क्लब आहे तिथं होत. बरं बरं. कारण हे कसं आहे नॉर्मली हे क्लब मध्ये सगळं फॅसिलिटी असते, म्हणजे तुम्हाला कोणत्या बोटने काय खेळायचं आणि एक म्हणजे वातावरण जे म्हणतो आपण ते देत आहेत. तर तुम्ही जर पाहिलं की फ्लोरिडाच्या कडेने सगळे रोईंग क्लब, कारण समुद्र आहे म्हणजे त्याच्यामुळे मग, किंवा आमच्या आता समजा मी टॅम्पात जर सर्च केलं तर आमच्याकडे रोईंग जी होती ती काही कनाल मध्ये होती, म्हणजे समजा आता हे पाण्याच्या तर तसं आहे. म्हणजे समजा तुम्हाला त्या संदर्भात पुढे काही बोलायचं झालं तर आपण बोलू शकतो म्हणजे, नाही का? नक्कीच ना, चालेल ना सर. म्हणजे आता मायामीचं प्लॅनिंग तर म्हणजे विजय सर आणि विजय सरांना मी थोडस आता सांगितलं की असं असं प्लॅनिंग सर चाललेलं आहे पूर्ण. पण त्यासाठी आपल्याला जर झालंच आपण म्हणजे सगळं ओके पॉसिबल तर आपण नक्कीच करूया त्यासाठी. कारण कसं की एवढ्या गोष्टी पर्यंत तर कॅपॅसिटी थोडं डिफिकल्ट आहे सर, की फायनान्शियली उभं राहणं, त्यानंतर हे सगळं प्रॅक्टिस करणं. कारण एक प्लेअर वरती तो तितकंच लोड माइंड वरती देऊ शकतो प्रॅक्टिस करून की जेवढा त्याला शक्य आहे असं. म्हणजे सगळ्या गोष्टी फिरून फिरून येत ना ह्याच्यावरतीच येतात की फायनान्स वरती आपण म्हणजे ह्याच्यानंतर शेवटी पण बोलू शकतो आपण त्याच्यावरती. एकदा दत्तूचा फ्लो प्रेझेंटेशन संपलं ना आपण ह्याच्यावरती आणखी बोलू की आपण नेमकं की काय काय करते आपल्याला किंवा काय. प्रेझेंटेशन आहे का अजून पुढे? मला वाटलं संपलंय सगळं. दत्तू अजून आता मी तुमची 12वी स्लाइड प्रेझेंट करतोय. ओके सर. बरोबर, ते कोविडचं दिसतंय का? हो सर. 12वी स्लाइड मध्ये असं आहे की ज्यावेळेस लॉकडाऊन चालू होता आणि एक शेतकरी कुटुंब म्हटल्यानंतर माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं मी म्हणजे गावच्या लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. की गावात अजूनही सर पूर्ण कोरोना संपत आलाय, त्या संपत कोरोनात एकही पेशंट अजूनपर्यंत आढळला नाही गावात. 5 ते 6 हजार लोकसंख्या आहे. तर गावात ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस पूर्ण गाव लॉकडाऊन होतं आणि पोलीस यंत्रणाही चक्कर माझे म्हणजे यायचे चक्कर मारायचे गावात पूर्ण. तर मला जिथं जाणवलं म्हणजे त्यातला एक छोटासा पॉईंट सांगतो सर, की आपण ज्यावेळेस गावात प्रत्येक गावात असे राऊंड मारलेले होते त्यांनी छोटे छोटे आणि त्या राऊंड मध्ये माणूस उभा राहायचा. तर गावाकडं शक्यतो 75% लोक चप्पल घालतात आणि 25% लोक चप्पल घालत नाही. काहींचे उपवास असतात, काहींचे वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात, त्यामुळे आपण त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही चप्पल घालावं नये. आणि ज्यावेळेस त्या राऊंड मध्ये येऊन माणूस उभा राहतो त्या राऊंड मध्ये तो बाहेर जातो, तिथं परत दुसरा येऊन उभा राहतो. किंवा कोणाला झालेला असेल त्याने चप्पलावरती पाय दिलेला असेल किंवा चप्पल घालून तो तिथं पाय जमिनीवर टेकला असेल, तर अशा ठिकाणी मी ते बघितल्यानंतर त्या ठिकाणी सॅनिटायझर केलं. जिथं जनावर येतात चेकअपसाठी जनावर डॉक्टर्स जे असतात म्हणजे जनावरांचे दवाखाने तिथं सॅनिटायझरिंग केलं. आणि ज्या ज्या ठिकाणी किराणा माल व भाजीपाल्यास घेण्यासाठी लोक येतात अशा ठिकाणी सॅनिटायझरिंग केलं. तर ते करताना म्हणजे थोडासा मनाला आनंद वाटला की आपणही शेतकरी कुटुंबातून आहोत आणि शेतकऱ्यांसाठी किंवा मग आपल्या गावासाठी आपण थोडस देशासाठी तर आपण खेळतोच, पण गाव जर सेफ असेल तर आपल्याला अजून आनंद होईल. अशा ठिकाणी मी जेवढं होईल तेवढं गावात म्हणजे आर्मी म्हणून प्लस एक गावचा नागरिक म्हणून हे काम केलं सर. राईट. एक तुमची जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपत तुम्ही म्हणजे एक सॅनिटायझेशन थ्रू पूर्ण गाव क्लीन केलं किंवा पूर्ण गाव सॅनिटायझेशन केलं, चांगली गोष्ट आहे.
मला वाटतं ते संत्रा किंवा द्राक्षावर फवारणी करणारे ट्रॅक्टर वाटतोय ना म्हणजे. हो हो सर तोच, कारण गावाकडे दत्तू एक प्रश्न होता, तुम्ही जेव्हा असे खेळा बाहेर जातात का, वेगवेगळ्या देशाचे प्लेयर असतात तुमच्यावर खेळायला, ते असं काही करता का तुमच्या म्हणजे टिप्स ट्रिक्स तुमच्या खेळामधल्या काही एकमेकांना ते शेअरिंग होतं का या गेम मध्ये, म्हणजे किंवा क्रिकेटमध्ये कसं थोडंफार आता म्हणजे आयपीएल वगैरे असं दिसतं तुमच्या तिथे, मग शेअरिंग करतात का ते परदेशी खेळाडू तुमच्याशी किंवा तुम्ही त्यांच्याशी तुमच्या अनुभव काय असं काही टिप्स ट्रिक्स? नाही सर, फक्त ज्या कंट्रीत म्हणजे जातो आपण त्यावेळेस फक्त लांबूनच एक दुसऱ्याला स्माईल करू शकतो आपण, जवळ जाऊन बोलायचं, त्यांचे कोच आपल्याला जवळ येऊ देत नाही आणि आपले कोच त्यांच्या जवळ जाऊ देत नाही, कारण कोणावरती विश्वास टाकणं कॉम्पिटिशनच्या दरम्यान खूप म्हणजे असं म्हणतात ना डेंजर मानलं जातं, तर त्यामुळं कोण जाऊन बोलू शकत नाही, फक्त आपली टीम आणि आपले कोच एवढंच आपलं म्हणजे तेवढं परिवार राहतो, आणि जर आपल्याला काही बोलायचं ठरलं तर आपण आपल्या कोचला बोलायचं, मग कोच त्या व्यक्तीला जाऊन बोलेल की असा समाज प्लेअरचं काम आहे, मग ते काय करणार का नाही तुम्ही का असं. हे जे स्पोर्ट आहे ना ते खूप खूप मोठ्या श्रीमंतांचं स्पोर्ट आहे, साधारणतः इतर समजा युरोपमध्ये पाहिलं किंवा अमेरिकेत पाहिलं तर टॉप युनिव्हर्सिटींचे जे क्लब्स आहेत ना त्यामध्येच हे स्पोर्ट्स जास्त करून खेळले जातात. तुम्हाला काही मूवीज मध्ये वगैरे पण तुम्ही पाहिलं असाल की हे जे रोविंग क्लब, तर डेफिनेटली खेड्यातून आणि तुम्ही जर मिलिटरीत गेलेच नसते ना तर हे खेळाचा काही संबंध झाला नसता, कारण तुम्हाला माहित आहे की गाव हे खेळाला कोणाला म्हणजे माहित पण नाही की असा हा खेळ आहे. सर असं की 2016 ऑलिम्पिक ज्यावेळेस झालं पहिल्यांदा मी नॅशनल खेळलो, इंटरनॅशनल खेळलो, एशियन चॅम्पियनशिप खेळलो, आणि ते खेळल्यानंतर गावाकडे यायचो आणि किंवा मग शहरी भागात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात म्हणजे फक्त रोईंगचं असोसिएशन होतं, फक्त तेवढी बॉडीज असोसिएशन हे फक्त डॉक्युमेंटली होतं, बाकी कोणाला माहितीही नाही की त्या असोसिएशनचे चेअरमन कोण आहे किंवा मग अध्यक्ष कोण आहे काय कोण आहे हे कोणालाही माहित नव्हतं. मी पहिलं सांगायचो मी रोईंग करायचो, लोक म्हणजे गावाकडचे किंवा मग शहरातले त्याला रनिंग समजायचे की बोलताना एखादा शब्द चुकून म्हणजे तुमच्या मुळे तुमच्या गावातले लोक आता रोईंगला तर ओळखत असतीलच, पण अजून कुणी उद्युक्त झालं का की बाबा जो याच्यामध्ये काही तुम्हाला अशी एक चमक दिसली असे कुणी विद्यार्थी किंवा नवीन घडवतात का तुम्ही लोक? सर म्हणजे आता एक छोटस की 2018 एशियन गेम्सचं कॉम्पिटिशन ज्यावेळेस चालू होतं माझं, तर तिथं एक नवीन कंट्री एशियाची ऍड झाली, म्हणजे तांत्रिक रोईंग मध्ये कधीच येत नव्हती, तिथला एक प्लेअर होता, माझं कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्या कंट्रीचा एक लोगो आणला आणि तो मला गिफ्ट केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या कोचला भेटला तो की दत्तू कोण आहे म्हणे मला भेटायचं म्हणजे, कारण म्हणजे दत्तू त्यांनी बघितलेलं आहे पण असं लाईव्ह बघितलेलं नव्हतं, कारण माझं लाईव्ह खूप कमी लोक ओळखतात, नावानी ओळखतात सगळे की दत्तू भुकनळ खेळामधला आहे, त्यांना आता सांगावं नाही लागेल का दत्तू भुकनळ काय करतो, तर त्या हाताचे ऍक्शन करून सांगतात लोक की रोईंग करतो म्हणून, तर फक्त समोर आल्यानंतर ऐकू शकत नाही की हा दत्त बघणार, कारण सोशल मीडिया जे फेसबुक व्हॉट्सअप या माध्यमात मी खूप कारण का कमी पडलो की मी त्यावरती फोकस नाही केला की मला फक्त माझ्या खेळावरती फोकस ठेवायचा होता, तर असं त्या प्लेअर ज्यावेळेस तो माझ्या समोर आला तर त्याने माझ्याकडे बघून म्हणजे त्याने सांगितलं एक्सपायर झाला की सर मी तुम्हाला बघून रोईंग चालू केलंय म्हणे आणि आज मी एशियन गेम्स मध्ये आलेलो आहे इंडोनेशियामध्ये. एकदम असं भारी वाटलं असेल की बाबा म्हणजे कुणीतरी आपल्यापासून प्रेरणा घेऊन या गेममध्ये आपल्या बरोबर पार्टिसिपेट करतोय, विच इज रिअली इन्स्पायरिंग थिंग. तुम्ही जसं सुरुवात सांगितलं की तुम्ही विहिरीत काम करायचे किंवा त्या पद्धतीने, आता आपल्यातली तर बरेच शेतकरी पोर आहेत, पाणी सोडायला खाली विहिरीत जावं लागतं, पण तुम्ही जसं म्हटले की विहिरीत फोडायचं काम समजा बार पेटवून त्या विथ इन टाइम तुम्हाला बाहेर पडावं लागतं, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही पण पूर्वी म्हणजे गावाकडे असताना पाहिलेल्या आहेत किंवा केलेल्या आहेत म्हणजे नाही का थोड्याशा असं, तर ते एक बेस वाटतं तुमचं जे अप्पर बॉडी डेव्हलपमेंट म्हणता किंवा आनंद सांगतो की तो बेस माझ्या म्हणजे आतमध्ये भरल्यामुळेच मी रोईंग शक्य झालं माझ्याकडनं, कारण हा एक खूप हार्डली गेम आहे, त्या हार्डली गेम मध्ये टिकून राहणं ते ग्रामीण भागातून येऊन किंवा मग आपला कोणताही त्या गेमशी किंवा कशाचे रिलेटेड नसल्यामुळं म्हणजे मला नक्कीच फायदा फक्त विहिरीचे काम आणि शेतीचे कामामुळे झाला. नक्की नक्की, आणि एकंदरीत आता मी रेसलिंग मध्ये होतो पूर्वी, तर डेफिनेटली तुमची जी अप्पर बॉडी वगैरे जी आहे ती त्या रिलेटेड, पण तुम्हाला जे तुम्ही म्हटले की बॅकला प्रॉब्लेम आला किंवा बॉटम बॉडी डेव्हलप करावं लागली तुम्हाला या स्पोर्ट्स मध्ये, नक्कीच
ते चॅलेंजिंग आहे, कारण होल बॉडी गेम आहे पूर्ण म्हणजे, नाही का? अजून तसं आता हा फ्लोर आपला ओपन झाला आहे, तर कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. मला एक प्रश्न आहे, विशाल बोलतोय. मी रोइंग कायाकिंग खूप वेळा केलंय मी इथे युएस मध्ये, तर मला प्रश्न असा विचारायचा की जेव्हा तुम्ही ते रोइंग करता तर तुम्ही शोल्डर जास्त वापरता की जेव्हा मी अशी तुमची ऍक्शन पाहिली आहे रोइंगची की अशी बॉडी पुढे जाते आणि मग तुम्ही पुल करता, सो यू जनरेट द एनर्जी, म्हणजे तुम्ही पॉवर जी जनरेट करता ती शोल्डर मधून जनरेट करता की बॉडीच्या पुल मेकॅनिझम मधून जनरेट करता? सर जास्त करून माझी पॉवर मी पोट आणि थाईज मधून युज करतो. हाताची पॉवर मी लास्टला, म्हणजे माझं प्लॅनिंग असतं की कोणत्या ठिकाणी हाताची आणि कोणत्या ठिकाणी पोटाची आणि थाईची पॉवर. थाईची मी कंटिन्यू 2 किलोमीटर वापरतो, पण अप्पर बॉडीची पॉवर मी शेवटचे 500 ते 250 मीटर वापरतो फक्त. अच्छा, आणि त्यामुळे तुम्हाला मग ते असं गिअर चेंज सारखं वाटतं का, आता मोठ्या गिअर मध्ये गेलो की लगेच? अच्छा, नक्कीच, कारण प्रत्येक प्लेअरचं असं वेगवेगळं असतं. तसं माझं थोडस वेगळं आहे की आता म्हणतो ना ब्लास्ट, आपण म्हणतो शेवटचं ब्लास्ट करायचं, तेवढं ब्लास्ट असतं माझं. तसं आपण याच्यासाठी जो जिता वै सिकंदर वगैरे असे पिक्चर बघितले, किंवा एका स्पोर्ट्स पर्सनची जर्नी काय असती हे आपण दंगल मध्ये बघितलेलं आहे, की त्यांचा डाएट प्लॅन, त्यांचं शेड्यूल कसं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामना करावा लागतो, त्यांना खेळात पण लक्ष द्यायचंय, कधी कधी थोडस पॉलिटिक्स पण असतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यात पण त्यांना बॅलन्स साधायचं, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात आम्हाला समजल्या होत्या. आणि तुमची जर्नी बघितल्यानंतर अजून आम्हाला चांगल्या अर्थाने कळलं की एका स्पोर्ट्स पर्सनची जर्नी कशी असते. आता हे बोलता येईल म्हणा, पण यु नो दॅट्स नॉट द पॉइंट प्रॉब्ली दत्तू, राईट? आणि यु नो हे जे जसं तुम्ही किशोर दादा म्हणाले की हे सगळं म्हणजे आपण काय करू शकतो हा प्रश्न येतो, पण दत्तूच ज्यावेळेस मी दत्तूची माझी ओळख अश्विनी बोराडे नावाच्या व्यक्तीकडून झाली. अश्विनीताई ह्या रेस्टलिंगच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या रेस्टलिंगच्या कोच आहेत, आणि त्यांच्या ज्या स्टुडंट्स आहेत त्या नॅशनल चॅम्पियन आहेत आणि कॉमनवेल्थच्या सिल्वर मेडलिस्ट आहे सोनाली तोडकर, आणि ती आष्टीची आहे. तर त्याच्यामुळं अश्विनीताईंची ओळख सोनाली थ्रू झाली, आणि मग सोनालीताईंनी मला दत्तूची स्टोरी सांगितली, त्यावेळेस दत्तूची माझी थोडं कनेक्शन तिथे झाले आमचे. आणि नंतर मग असा विचार आला की आपण काय करू शकतो, कारण असं होतं ना की आपल्या सगळ्यांना वाटतं की भारताला गोल्ड मिळालं पाहिजे ऑलिम्पिकमध्ये, आणि ज्यावेळेस ऑलिम्पिकमध्ये भारताचा सगळ्यात खाली टॅली पाहतो आपण, त्यावेळेस असं वाटतं की भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे, एवढं टॅलेंट आहे, मग काय होतं, गोल्ड का नाही मिळत? पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा ह्या प्लेयर्सला खूप स्ट्रगल करावं लागतं. मी तुम्ही आता पाहिलंच, जसं आता रोईंग खूप खर्चिक हा गोष्ट, जसं तुम्ही हरिदास भाऊ म्हणले हा खर्चिक गेम आहे. पण म्हणजे फक्त हा स्पोर्ट्स नाही, कोणत्या पण स्पोर्ट्स मध्ये प्रत्येक आपल्या जे प्लेयर्स आहेत त्यांना खूप खूप मेहनत करावं लागते, आणि हे फक्त अंग मेहनत नाहीये, त्यांना बाकीचे जे आपले पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या पण हँडल करावं लागतात, ह्या फायनान्शियल गोष्टी पण हँडल करायच्या, बॉडी पण हँडल करायची, ह्याच्यामध्ये आपलं डोकं शांत ठेवून पण आपल्याला ते काम करायचंय. आणि नॉट ओनली गोइंग टू द ऑलिम्पिक, पण तिथे जाऊन इंटरनॅशनल स्पोर्ट्स, म्हणजे जसं तुम्ही युएस मध्ये पाहिलं असेल की युएस मध्ये त्यांना इंडिव्हिज्युअल न्यूट्रिशनिस्ट, इंडिव्हिज्युअल फिजिओथेरपिस्ट, इंडिव्हिज्युअल सायकोलॉजिस्ट, मग काय काय त्यांना प्रत्येक गोष्ट एक इंडिव्हिज्युअलाइज्ड गोष्ट असते त्यांच्यासाठी. आणि पण आपल्या भारतीय खेळाडूंसाठी एक कॉमन असतं, लाईक एक माणूस सगळ्याच गोष्टी करणं त्यांच्यासाठी, कोच असतो, लाईक कोच विल डू एव्हरीथिंग, राईट? मग हा जो हा फरक आहे. आणि मग आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना की भारताला आपल्याला गोल्ड का नाही मिळत, तर इथे त्याचं उत्तर सापडतं. तर मग आपण एज अ फॅमिली म्हणून काय करू शकतो बाबा, एज अ ग्लोबल नगरी फॅमिली म्हणून, राईट? आपण त्याच्यामध्ये काही कंट्रीब्युशन करू शकतो का? इट्स नॉट जस्ट लाईक यु नो आपलं इंडिव्हिज्युअल आपण कंट्रीब्युट करणं ते तर आहेच, पण आपले काही समजा इंडस्ट्रियलिस्ट फ्रेंड्स असतील किंवा असं कोणी कॉर्पोरेट असतील जे की त्याला स्पॉन्सर करू शकतात दत्तूला ऑलिम्पिक पर्यंत. आणि सगळ्यात जास्त मोठी बूस्ट आहे ना की आता एप्रिल मध्ये क्वालिफायर आहे, म्हणजे एप्रिल मध्ये क्वालिफाय होणार की ऑलिम्पिक मधून ऑलिम्पिक साठी इंडियाला कोण कोण रिप्रेझेंट करणार, त्याच्यामध्ये 2-3 लोक सिलेक्ट होणार, मग ते लोक फायनली ऑलिम्पिक मध्ये खेळणार. पण तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा इट्स नॉट लाईक एप्रिल टू ऑगस्ट, हा राहतो फक्त एक 3-4 महिन्याचा फरक.
तर ह्याच्यामध्ये असं नाही होणार की ह्याच्यामध्ये तुम्ही सगळी पूर्ण बॉडी तुमची रेडी रेडी आणि तुमची खूप प्रॅक्टिस होणार, तर आत्तापासून प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे बेसिकली आत्ताच सगळं इनपुट म्हणजे फिजिओथेरपी झालं, न्यूट्रिशन झालं, ते सगळं दत्तूर टाकावं लागेल. आणि इट्स जसं आता अविनाश भाऊने दाखवलं, अविनाश भाऊ परत एकदा ती दाखवता का फायनान्शियल स्लाइड? हो हो. ती तो सगळा जो खर्च आहे तर तो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर दत्तूर टू अरेंज इट. मग जवळपास जो तो सगळा खर्च आहे तर बोर्डचा खर्च पकडून 59 लाखाच्या आसपास खर्च येतो. तर मग आता जे काही आता सगळ्यांना हेच अपील आहे आपल्या फॅमिली मधल्या लोकांना की तुम्हाला तुमच्या कनेक्शन मध्ये जे कोणी असेल इंडियामध्ये, कोणी इंडस्ट्रियलिस्ट असतील इथे असतील, तर असं जे काही थोडीफार जे काही करता येईल.